दिनांक 10 सप्टेंबर 2023। आज आपण इथे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच महाज्योतीतर्फे नागरी सेवा पूर्व प्रशिक्षणासाठी आपल्या द युनिक अकॅडमीमध्ये दाखल झालेल्या बॅचचा निरोप समारंभाचा कार्यक्रम साजरा करत आहोत. मी अखिलेशाला आदर करते की त्याने त्याचं मनोगत व्यक्त करावं. मी आपल्या मनोगताला सुरुवात करण्याआधी एक विंदा करंदीकरांची एक दोन ओळी आहेत, त्या म्हणू इच्छितो. असे जगावे आयुष्यामध्ये लावणी आव्हानांची अत्तर, नजरेत नजर रोखणी आयुष्याला द्यावे उत्तर. माझं नाव अखिलेश कडईगुळे. मी एका विदर्भातील, एका कोर विदर्भातील म्हटलं तरी चालेल, गोंदिया जिल्ह्यातील देवरी तहसील, एकदम साधारणतः आमच्या गावापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेलं, 30 किलोमीटर अंतराच्या नंतर छत्तीसगड बॉर्डर सुरू होतो, तिथून आलेलो आहे. तर थोडा माझ्या बोलण्यामध्ये विदर्भपणाची एक काय म्हणतो ते फ्लो जाणवेल तुम्हाला, त्याबद्दल तेवढं टॉलरेट करा. मी साधारणतः माझं ग्रॅज्युएशन 2020 झाल्याच्या नंतर मला UPSC किंवा MPSC बद्दल हे फारसं माहीत नव्हतं. मी जेव्हा 12वीनंतर पहिल्यांदाच गोंदियासारख्या शहरामध्ये गेलो तेव्हा मला MPSC किंवा UPSC असली काहीतरी परीक्षा असते हे पहिल्यांदाच मला त्या ठिकाणी कळलं. त्यामुळे मग मी, चला बाबा आपण बी शेतकऱ्यांचे मुलं आहोत आणि हीच एक पार्श्व म्हणजे एक प्लॅटफॉर्म होती जेथे ज्यापासून आपण स्वतःला एका उंचीवर किंवा एक अधिकारी म्हणून आपल्याला वरच्या स्थानापर्यंत पोहोचू शकतो ही याची जाणीव त्यावेळेस मला झाली. तर त्या अनुषंगानं मी अभ्यासाला सुरुवात केली. खरं तर मी सर्वात आधी महाज्योती या संस्थेचं या ठिकाणी आभार मानेन की त्यांनी आम्हाला म्हणजे माझ्यासारख्या अनेक मुलांना जे खरं तर इथे येण्याची ऐपत नव्हती म्हणजे जर साधारण बोलायचं झालं तर माझ्या घरची पार्श्वभूमी तितकी नाही की पुण्यासारख्या शहरामध्ये माझे आई वडील शेतकरी असल्याने कारणाने ते 5,000-6,000 रुपये महिन्याला अफोर्ड करू शकतील. त्यामुळे मग मी ठरवलं की महाज्योतीचा एक्झाम वगैरे द्यायचा. त्याच्यामध्ये फॉर्च्युनेटली झालं. एक सर आहेत संकेत देवळेकर सर म्हणून, DYSP आहेत 2019 बॅचचे. तर मी त्यांना संपर्क साधला. त्यांनी मग सांगितलं की आता MPSC चे पॅटर्न आहे तो साधारणतः UPSC च्या लेवलवर झालेला आहे, तर तू एक काम कर, तिथं युनिक अकॅडमी म्हणून संस्था आहे तर ते UPSC साठी प्रॉम्प्ट आहे, म्हणजे ते UPSC साठी स्पेशल, ते बाहेरचे मुलं UPSC साठी येतात बाहेरून, तर तू त्या ठिकाणी जा आणि सरांशी वगैरे भेट आणि बोलून त्या ठिकाणी क्लास कर. त्यांचं सांगितल्याप्रमाणे मी युनिक अकॅडमी सर्च केलं. फॉर्च्युनेटली आम्हाला त्या संस्थेमध्ये मिळालं युनिक अकॅडमी. त्याच्यानंतर मी युनिकला संपर्क केला, भारत पाटील सरांचा नंबर वगैरे घेतला, त्यांना संपर्क केला. त्याच्यानंतर ॲडमिशन वगैरे केल्याच्या नंतर मी इथं आलो. इथं आल्याच्या नंतर मला जे गावाकडे असताना काही माझ्या मनामध्ये न्यूनगंड होते, जसे का आपण गावातले मुलं आहोत, शहरात गेल्याच्या नंतर काय होणार काय नाही हे. त्याच्यानंतर इथं आल्याच्या नंतर मला कळलं की इथं पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह ॲस्पेक्ट दोन्ही म्हणजे समान याच्यावर चालतात. बाहेरची ही रंगीबिरंगी दुनिया बघून एकदम विचित्रपणा वाटायला लागलं मला की आपण इतक्या लांब आलेलो आहोत. मग तर मित्रांनो, माझं सांगणं एवढंच असेल की आपण जेव्हा अभ्यास करतो ना तर आपली पार्श्वभूमी काय, आपण रोज किती म्हणजे अभ्यास, रात्री जेव्हा आपण झोपी जातो झोपण्याआधी स्वतःला विचारा की आपण म्हणजे खरंच आपण ज्या ठिकाणी आपल्या आईवडिलांना इथं पाठवलेलं आहे त्या ठिकाणी म्हणजे आल्याच्या नंतर आपण आजचा जो आपला शेड्यूल होता किंवा आपला जो टार्गेट होता तो पूर्ण झालेला आहे का, किंवा आपला अभ्यासाचा वे जो आहे तो आपण बरोबर दिशेने जात आहोत का. तर ह्या गोष्टी लक्षात घ्यायला हवं, नाही तर मग आता सध्या ऑनलाईनच्या या जगामध्ये इतकं मटेरियल्स वगैरे त्याचा नादी लागतो. बरेच शिक्षक आता आपल्याला महाज्योती संस्थेनं उपलब्ध करून दिले, युनिकसारखी संस्था आपल्याला आहेत, शिक्षक वगैरे इथं म्हणजे चांगले आहेत आपल्याला गायडन्स करणारे वेळोवेळी, तरी पण आपण हे ऑनलाईन किंवा हे याच्या मागे लागत असतो. असं म्हणतात की त्या या ऑनलाईनच्या याच्यामध्ये आपण एक भरकटला जातो. असं म्हणतात की मंजिल से गुमराह कर देते हैं कई लोग, हर किसी से रास्ता पूछना अच्छा नहीं होता. तर ह्या गोष्टीचा विचार आपण डोक्यामध्ये ठेवायला हवा. तसं स्पेशली जर महाज्योती युनिक अकॅडमीबद्दल बोलायचं झालं तर भारत पाटील सर आमचे जे कोऑर्डिनेटर आहेत महाज्योतीचे, त्यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केले, लायब्ररीच्या याच्याबद्दल असतील किंवा इतर काही गोष्टी असतील त्याबद्दल, तर मी सरांचा मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद अखिलेश. खरं तर अखिलेश खूप चांगलं
मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना देऊन गेला. आपली सर्वांचीच परिस्थिती अखिलेशच सारखीच आहे आणि अखिलेश कमिट पण करून गेला की 2 वर्षानंतर तो इथे सत्कार समारंभाला असणार आहे आणि तुकाराम जाधव सरांच्या हस्ते स्वतःचा सत्कार करून घेणार आहे. अशीच प्रेरणा तुम्ही सगळ्यांनी करून घ्यावी अखिलेशकडून अशी माझी विनंती आहे. त्यानंतर मी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी पायलीला आमंत्रित करते. खरं तर मी 12वीत होते जेव्हा मी ठरवलं की UPSC करायची. यवतमाळ जिल्ह्यातील मागास आणि तथाकथित अशा आदिवासी बहुल अशा पहापळगावी मी होते आणि पहापळगावी असताना हे UPSC काय असतं हे मुळात माझ्यासाठी फार नवीन होतं. माहिती होतं पण काय करायचं काय नाही करायचं याविषयी काहीच आयडिया नव्हती आणि तिथं कोणी सांगणारं पण नव्हतं. आणि ज्या भागामध्ये बेसिक अशा काही सुविधा नाही त्या ठिकाणी इतक्या मोठ्या याचं विचार करणं किंवा त्याविषयी मार्गदर्शन मिळेल ही अपेक्षा करणं देखील चुकीचं होतं पण अशक्य नव्हतं. मला स्पष्ट आठवते माझा एक सिनियर होता, मी त्याला एकदा विचारलेलं, अरे म्हटलं मला UPSC करायची आहे, UPSC करायची आहे काय करू सांग. तो म्हटला अगं नेमकं तुला काय करायचं आहे. मी म्हटलं अरे मला IAS व्हायचं आहे, मी काय करू सांग ना मला. तो मला म्हणतो अगं तुला हे बेसिकच माहिती नाही, IAS म्हणण्यासाठी MPSC द्यावी लागते, UPSC नाही द्यावी लागत. हे माझ्यासाठी नवीन होतं. मला सुरुवातीला वाटलं अरे खरंच हा बोलत असेल, सिनियर आहे माझ्यापेक्षा तर असेलच हा बोलतो आहे. म्हणजे 12वीपर्यंत तेच चाललं की MPSC केली म्हणजे IAS होतं. नंतर मग BA गेले, BA 3 वर्ष गेली, कोणी सांगणारं नव्हतं. सुरुवातीला आमच्याकडे जो माझा भाग आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये ऐकण्यात आहे पण कोणी असं UPSC करत नाही. MPSC तलाठी हे जे काही MPSCच्या ह्या लेवलपर्यंतच ते अभ्यास करतात, त्याच्या पुढे जात नाही किंवा त्यांना तेवढं मार्गदर्शन मिळत नाही. मग त्यावेळेस आमच्यासारख्यांनी काय करायचं, त्यावेळेस पेपरामध्ये आणि यूट्यूबला युनिकचं फार नाव होतं, अजूनही आहे आणि नेहमी राहणार. त्यावेळेस जाधव सरांची मी व्हिडिओ बघितली, माझ्या सिनियरनीच मला दाखवले की तू हे बघ ह्यांचं फार चांगलं असतं, ते तुला गायडन्स करतील. सुरुवातीचे 3 वर्ष BA मी सरांचे व्हिडिओ बघायची आणि ज्या काही शंका होत्या त्या सगळ्या क्लिअर झाल्या, स्पष्टता यायला लागली. मग मी ठरवलं की मला युनिकलाच जायचं आहे. मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी ठरवलं की मी MLA ॲडमिशन घेईल तर पुण्यालाच घेईल. मग माझं योगायोगाने चांगले पर्सेंटेज होते, युनिव्हर्सिटीचा नंबर सोडून दिला मी अमरावतीचा आणि मी गरवरेला आले. गरवरेचे शिक्षक सर्वांनी मार्गदर्शन केलं की युनिक फार चांगलं आहे, आमचे काही ओळखी आहेत तू तिथे कर. पण परिस्थिती घरची होती, घरच्यांनी सपोर्ट पण दाखवला की तू कर. मी युनिकला आले, भारत सर नव्हते कुठले तरी एक सर होते ज्यांचं नाव मला आठवत नाही, त्यांनी मला सांगितलं की बेटा तू ये आमच्याकडे आम्ही तुला प्रॉपर गायडन्स करू आणि मला ते पटलं. पण माझं सुदैव म्हणा की त्याच काळामध्ये महाज्योतीची परीक्षा निघाली आणि फार लकी आहे मी आणि आपण सर्व की आपण त्या परीक्षेत पास झालो. मी ती परीक्षा दिली आणि माझ्यासारख्या इथे बसलेल्या सर्व मुलामुलींसाठी जे सामान्य बॅकग्राऊंडमधून येतात, म्हणजे ज्यांच्याकडे आता तो बोलून गेला की माझ्या वडिलांना परवडणार नाही हे सगळं काही, आणि खरं आहे असे कित्येक विद्यार्थी आहेत ज्यांना परवडत नाही, मग अशा वेळेस ही महाज्योती सारथीसारख्या संस्था आहेत ज्या आपल्या पाठीमागे उभ्या आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांनी दाखवलेल्या एका स्टेपमुळे की त्यांचं एक पाऊल म्हणूया आता आपण की आपल्या लाईफमध्ये आपण सुधारणा करू, आपण कुठेतरी जॉबला लागू आणि अशा माध्यमातून ते समाज घडवण्याचं काम महाज्योती सारथीसारख्या संस्था करत आहेत. आणि त्यांच्या मी त्यांचे फार आभारी आहे की त्यांनी मला संधी दिली आणि माझे प्रयत्न ह्या दोन्ही गोष्टीतून मला युनिकला येता आलं. आणि खरं तर इतक्या चांगल्या गुणी तज्ज्ञ आणि अधिकारी ज्यांनी आजवर इतके घडवले अशांचं मार्गदर्शन मिळणं हे फार रेअर गोष्ट आहे. आता असं होतं की बोलणारे तर फार असतात, काही पण सांगून जातात हे कर ते कर, पण प्रॉपर काय करायचं हे जर कळायचं असेल तर अशा तज्ज्ञ व्यक्तींकडूनच कळलं पाहिजे. आता आपण PD सरांचा लेक्चर करतोय, असं वाटतं की हे जे व्यक्ती आहेत यांच्यासारखं कोणी शिकवू शकणार नाही पॉलिटी. तसंच काळे सरांचं आहे, सर्व सरांचं आहे, जाधव सरांचं आहे, चौगुले सरांचं आहे, असे कित्येक जणांची नावं घ्यावीत. सर्व आपापल्या फील्डमध्ये ते तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी आजवर हजारो विद्यार्थ्यांचं लाईफ घडवलं आहे.
आणि त्या विद्यार्थ्यांनी समाज घडवला आहे. हे किती मोठी साखळी आहे जी सरांनी चालू केली आहे. सरांचं स्वप्न होतं की विद्यार्थ्यांनी, आणि खरं मला वैयक्तिकरित्या असं वाटतं आणि ही सर्वांची देखील भावना आहे की जसं आपण म्हणतो समुद्रामध्ये किती सारे जहाजं येतात जातात, पण दीपस्तंभ सर्व जहाजांना मार्गदर्शन करतो, तसंच महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांसाठी जो अधिकारी होऊ पाहतो आहे याला युनिक अकॅडमी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करीत असते. आणि जाधव सर आणि सर्व फॅकल्टी मेंबर्स, स्टाफ मेंबर्स, मला आश्चर्य वाटतं की इतके चांगल्या पद्धतीचे स्टाफ मेंबर, कधीही फोन करा सर हा प्रॉब्लेम येतोय लगेच सॉल्व करणार. भारत सरांसारखे शिक्षक इथे आहेत आणि मला वाटतं आपण इथे सर्व काही बसलोत, स्टार्टिंगला आपल्याला माहिती आहे की युनिकबद्दल आस्था आहे, आपल्याला शिकायला मिळेल म्हणून आपण इथं आलो, पण भारत सरांचं योगदान आहे की त्यांनी आमच्याशी संवाद साधला आणि त्यांनी इतकं पॉझिटिव्हिटी दाखवली की तुम्ही इथे या. आणि मला नाही वाटत की इतक्या दर्जेदार इन्स्टिट्यूटला येऊन आपण काय नाही शिकू शकत, सर्व काही शिकू शकतो आपण. अशी कुठलीच गोष्ट नाही जी आपण इथे ह्याच्या 10 महिन्यात शिकलो नाही, 10-11 महिन्यात, आणि इथून पुढे पण शिकणार आहोत. सरांनी आणि फॅकल्टी मेंबर्सनी जे काही आम्हाला आजवर शिकवलंय हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. समोर पुढे जाऊन हे आमच्या लाईफटाईमसाठी, आमच्या जॉबसाठी, आम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये जाऊ, आता सर्वांची इच्छा आहे, आता माझी वैयक्तिकरित्या इच्छा आहे की मी फार मेहनत घ्यावी आणि IAS व्हावं, माझ्या समाजासाठी काहीतरी करावं. सर्वांशी इथे बसलेल्यांच्या प्रत्येक डोळ्यामध्ये हे दिसून येतं की मला काहीतरी करायचं आहे. आणि ह्या सगळ्या मेहनत आता मी बघते, आपण मी पण करते, माझं थोडं कमी जास्त होतो, पण मी माझ्या सिनियर्सना बघते किती अभ्यास करतात ते, त्यांच्याकडनं फार घेण्यासारखं आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन हे फार महत्त्वाचे आहे आणि त्यांनी आम्हाला दिलं, याबद्दल आम्ही सदैव तुमची ऋणी असू. जिथे कुठे आम्ही जाऊ, जे कुठलं आमच्या ऐपतीप्रमाणे, आमच्या मेहनतीप्रमाणे जे काय आम्ही कमवू, जे काय आम्हाला मिळेल, ते आम्ही तुमच्या मार्गदर्शनात जे ते शिकलो आम्ही दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करू. आणि या समाजामध्ये जी आम्हाला संधी मिळाली इथे येण्याची, याच्याच पुढचं एक स्टेप म्हणजे आम्ही सरकारमध्ये या सगळं अधिकारी बनून समाजाला दिशा देण्याचं काम आमच्याकडनं होईल, यासाठी आम्ही प्रयत्नरत राहू. आणि माझी आशा आहे की इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती 100% मेहनत घेईल, त्याला जे जे स्वप्न त्याची आहे तो साकार करेल, आणि गॉड ग्रेस आपण सगळेजणांनंतर इथे येऊ, सगळेजण इथे इथे डायस्वर आणि एक एक जण अधिकारी बनून मार्गदर्शन करेल अशी मी इच्छा व्यक्त करते. किंवा माझं हे तुमच्यासाठी बेस्ट ऑफ लक असेल की तुम्ही हे सगळं करा आणि माझ्याकडून हे होऊ दे, शिक्षकांचं मार्गदर्शन मला लागू दे, माझी माझ्यातनं 100% देण्याची आणि हे सगळं काही मिळवण्याची देवाने मला ताकद द्यावी आणि चांगल्या मार्गावर ठेवावं हीच मी प्रार्थना करते. मी वैयक्तिकरित्या आणि सर्वांतर्फे महाज्योतीचे मनापासून आभार मानते की त्यांनी इतकं मोठं डायस आम्हाला दिलं, इतके चांगले तज्ज्ञ मार्गदर्शक आम्हाला शिकवण्यासाठी इथे आलेत. आणि युनिक अकॅडमीचे मनापासून आभार सर, जे युनिकमध्ये शिकलो हे मला नाही वाटत बाकी कुठे आता शिकायला मिळेल. आणि हे झालं आहे आता, म्हणजे आता UPSCच्या आपण याला आलो आहे आपण म्हणूयात की आता UPSC याच्या व्यतिरिक्त काय आपल्याला आणखी मार्गदर्शन हवं, इतके तज्ज्ञ मार्गदर्शन इथे आहेत. दिल्लीला जाण्याची गरज नाही, युनिकला या, पुण्यात या आणि इथेच क्लास करा, सरांसारखे मार्गदर्शन आहेत, आपण नक्कीच अधिकारी हो, ही आशावाद व्यक्त करून धन्यवाद. धन्यवाद पायल मनोगत व्यक्त केल्याबद्दल. पायल बोलून गेली की जसं महात्मा गांधींनी म्हटलंय की चारित्र्याचा उत्तम विकास हेच खरं शिक्षण आहे. आणि जर आपल्याला चांगलं चारित्र्य घडवायचं असेल तर चांगल्या मार्गदर्शनाची निश्चितच गरज असते. आणि युनिकच्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला सगळ्यांना खूप चांगले मार्गदर्शक लाभले आहेत हे अतिशय चांगल्या रीतीने पायली मांडून गेली, त्याबद्दल पायलचं धन्यवाद. यापुढे मी विनायक यांना त्यांचे मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. गुरुवीनं कोण दाखविल वाट, अंधकारमय जगातून प्रकाशमय त्या जगाकडे वाट दाखवणारे सर्वप्रथम आपले गुरुच असतात. अशा या अथांगरूपी ज्ञानसागरातील गुरु विद्यार्थ्याच्या प्रत्येक ज्ञानरूपी थेंबाचे सामर्थ्य दाखवतात आणि विद्यार्थ्याच्या मनीचा भाव हा प्रत्येक वैश्विकरूपी जाणीवेतून व्यक्त करू पाहतात. अशा या व्यासपीठावरील आणि व्यासमंचाखालील सर्व गुरूंना मी प्रथमतः विनम्र वंदन करतो. सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या महाज्योती या संस्थेतून ज्यांनी आम्हाला या UPSC प्रिपरेशनचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, त्यानंतर
युनिक अकॅडमी ज्यांनी आम्हाला यू पी एस सीचं पूर्व प्रशिक्षण दिलं त्यांनी फक्त यू पी एस सीचं पूर्व प्रशिक्षण न देता प्रत्येकाच्या मनी आपुलकीचा भावही उमटवून दिला यासाठी त्यांचंही मी खूप आभार मानतो. त्यानंतर या निरोप समारंभाच्या प्रसंगी रूप सोहळ्याचं यशपूर्तीच्या सोहळ्यामध्ये रूपांतरण करण्याची प्रबळ इच्छाशक्ती आणि आशावाद आपल्या प्रत्येकाच्या मनी उमटायलाच हवा अशी मी आशा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद विनायक. यापुढे मी रेखा पाचोले इला तिचं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. रेखा, युनिकच्या या संस्कारपीठावर विराजमान सर्व दिग्गज सरांना मी आदरपूर्वक नमस्कार करते. विद्यार्थ्यांना ज्ञानाची नवी दृष्टी देण्यात युनिक अकॅडमीचा निश्चितच मोठा वाटा आहे. महाज्योतीतर्फे जेव्हा क्लास निवडण्याची संधी मिळाली तेव्हा आम्हाला सर्वात आधी युनिकचंच नाव डोळ्यासमोर आलं आणि झाल्यानंतर असं सार्थक झालं की आम्ही युनिक अकॅडमीच निवडली, हे आमचं डिसिजन योग्य होतं हे सिद्ध झालं इथं आल्यानंतर. आणि इथं आल्यानंतर खूप सर्वांचं कॉर्पोरेशन लाभलं आणि स्पेशल थँक्स टू शिवाजी काळे सर, भरत पाटील सर, रोहित भैया, सगळे कर्मचारी वर्ग सगळ्यांनी खूपच कोऑपरेट केलं. इथं आल्यानंतर मला कॉन्फिडन्स परत बिल्डअप करण्यात खूप मदत झाली आणि आपण काहीतरी करू शकतो हा कॉन्फिडन्स परत आला. आणि आपण मोठ्या माणसाच्या सान्निध्यात राहून खूप सारं काहीतरी शिकत असतो खूप आणि त्याचा लाईफटाईम फायदा होतो हे मी खूप शिकले इथं आल्यानंतर आणि ते लाईफटाईम मला उपयोगात येईल. आणि माझ्या लाईफमध्ये हा ट्रेनिंग पिरियड खूपच महत्त्वाचा राहील, अविस्मरणीय असा हा टाईम पिरियड होता. आणि शेवटी जाता जाता एवढीच इच्छा व्यक्त करते, करून जावे बरेच काही निघून येथून जाताना, करून जावे बरेच काही निघून येथून जाताना, गहीवर यावा जगात सारा निरोप शेवटी घेताना. माझे विचार शांतपणे ऐकल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद रेखा. आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या सेंडॉपच्या कार्यक्रमानिमित्त दोन शब्द बोलू इच्छितो. महाज्योतीच्या बॅचला मला सेंडॉप देत असला तरी अजून आमची बॅच संपली नाही सर, माझं पी एस आयचं ग्राउंडपर्यंत मी इथंच आहे. हास्यास्पद. आज आम्हाला येऊन 10 महिने कम्प्लीट झाले तरी देखील कालच आमचं सीजन माझं बोलणं झालं सर, 10-12 दिवसापूर्वी बोलले की आपल्याला निरोप समारंभ करायचा आहे. श्री आणि मी आम्ही अचानक अचंबितच झालो की 10 महिने येऊन झालेत आणि हा प्रवास ॲक्च्युली संपण्यात आला, की ह्या जर्नीमध्ये खूप काही शिकण्यास भेटलं 10 महिन्यामध्ये. मी तसं युनिकचा तर जुना स्टुडंट आहे 2019 बॅचचा. माझे मेंटर प्रवीण चव्हाण सर खूप मला प्रॉपर गायडन्स केलेलं, पण मी काही माझ्या परिस्थिती अभावी मी एम पी एस सीकडे वळलो. खूप आयुष्यात संकट कोसळले, त्याच्यानंतर मी प्रवीण चव्हाण सरांना वैयक्तिकरित्या भेटलो. सर म्हटले की तुला काय आवडतं ते कर व्यवस्थित, तुझं मन एक शांत विचार कर एक बसल्या ठिकाणी आणि विचार कर की तुला काय वाटतं. सर म्हटलं मला एम पी एस सी करायची इच्छा होती. सर म्हटलं की एम पी एस सीचा निर्णय घे पण पटकन पोस्ट काढून इकडे परत शिफ्ट हो, असं मला सरांनी प्रॉपर गायडन्स केलं. पण एम पी एस सीच्या याच्यात एवढं गुरफटून गेलो की एम पी एस सीमधून आपल्याला की म्हणजे आपण बघतच आहोत सारे की निकाल लवकर लावत नाही वगैरे वगैरे, की ह्या जर्नीमध्ये 3 वर्ष कसे निघून गेले काही कळालंच नाही. त्या 3 वर्षात एकदाही प्रिलियम नाही निघाली, आत्ता पहिल्यांदा कुठेतरी सुरुवात झाली माझी. पण खूप भारी वाटलं पहिल्यांदा नाव आलं, की खूप सरांचे ते शब्द आठवले त्या दिवसाचे की तुम्ही मेहनत घेणार तर तुम्हाला यश नक्कीच भेटेल एवढंच. आणि इथे आल्यानंतर जसं म्हणजे ते झालं आणि महाज्योतीमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर पहिल्यांदाच तर म्हणजे मी युनिकचा स्टुडंट असल्यामुळे मीच बऱ्याच मुलांना सांगितलं की आपल्या युनिकला अजून चांगलं गायडन्स भेटेल, की अजून काही क्लासेस वगैरे कोणाला करायचे असतील तर प्रॉपर गायडन्स भेटेलच. तुकाराम जाधव सर आहेत, प्रवीण चव्हाण सर आहेतच आणि काळे सर आहेतच. आज या 10 महिन्याच्या प्रवासात युनिक अकॅडमीबरोबरचा प्रवास हा खूप अविस्मरणीय झाला आणि भारत पाटील सरांकडनं कसं आयुष्यात शांत कसं राहायचं ह्या गोष्टी मी खूप शिकलो. मी खूप ॲग्रेसिव्ह आहे, मी एवढा ॲग्रेसिव्ह आहे की मी प्रत्येक मिनटाला ॲग्रेसिव्ह होऊन जातो, की माझा स्वभाव प्रत्येकाला इथे बऱ्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे. मी इतका शांत झालो की खूप म्हणजे आज सरांनी मला न शिकवता पण मी एक चांगला उत्तमरित्या अधिकारी चांगलं काम करेल भविष्यात, ते मी सरांकडनं न शिकता पण शिकून गेलो. हे खूप मोठी सरांनी देणगी दिली मला. दिवसातून सारथी आणि महाज्योतीचे विद्यार्थ्यांनी खूप त्रास दिला आहे सरांना, 50-50, 100-100 कॉल केलेत मी स्वतः बघितलं, तरी पण सरांनी वैयक्तिकरित्या प्रत्येकाला कॉल रिसीव करायला वेळ नाही मिळाला तरी मेसेज तरी केला आहे, एवढा सरांनी प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली टाईम दिलेला आहे. तरी आयुष्यात म्हणून म्हणतो की आकाशात भरारी घेताना पक्ष्याला पंख असावे लागतात, तसेच मनमोहक वातावरणासाठी फुलाला सुगंध असावा लागतो, तसेच विद्यार्थ्याला शिक्षण घेत असताना एक चांगला शिक्षक असावाच लागतो. माझ्या माहितीनुसार इतर कोणत्याही राज्य सरकारने स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी अशी कोणतीही एवढी मोठी स्कीम राबवली नाही,
की महाज्योती सारथी बारती वगैरे सारख्या योजनातून आज गरीब घरातून मी खानदेशमधून आलो. तसं तर आमच्या खानदेशकडे तर कोणाचं लक्षही नाही, नक्षलवाद नसल्यामुळे लक्ष नाही आणि नॉर्थ ईस्टला असल्यामुळे लक्ष नाही. तर मी एवढ्या खेड्यातून लांबपर्यंत आलो की इथपर्यंत येऊन की असं युनिकचं नाव तर मी पहिलेच ऐकलेलं होतं. इंजिनिअरिंगला असताना फायनल इयर असताना मी डिसिजन घेतलं की मी UPSC करणार आणि तुकाराम जाधव सरांचे तर बरेच व्हिडिओ बघितले होते. पण काही कारणानिमित्त मी शिफ्ट झालो. पण ठीक आहे, आज आनंद वाटतो की काहीतरी कुठेतरी झालं आहे बाबा आपलं. माझ्या अशा तरी कितीतरी आज मित्र रिसेंटली इंजिनिअरिंग पासआउट झालेत की तेही येऊ इच्छितात. पण खूप गरीब घरचे विद्यार्थी आहेत आणि ही अशी महाज्योतीसारखी संस्था महाज्योतीने अशी काही संधी आपल्याला उपलब्ध करून दिल्यात हे महाराष्ट्र सरकारचे मी खूप आभार मानतो. आज मायबाप सरकार जिथे आजसुद्धा बऱ्याच असं भारतातलं एकही गाव नाही, महाराष्ट्रात भारतातलं माहीत नाही पण महाराष्ट्रात असं एकही अजून गाव नाही की 100% हुंडामुक्ती आणि श्रीभ्रूणहत्या असलेलं गाव अजून मी माझ्या वाचनात तर नाही आलं. परंतु बरेच पालक हे आजही मुलींवरती खर्च करावा लागतो म्हणून ते असं म्हणतात की नाही कशाला शिकवायचं की नो पेबॅक म्हणजे काही पेबॅक आपल्याला मिळत नाही. की आजही म्हणजे असे पालक आहेत की त्यांची काही चुकी नाही आहे. ते एक म्हणजे एक ते ओल्ड विचाराचे आपले आई वडील, त्यांना माहीत नसतं, ते एक समाजात बाहेर फिरलेले नसतात. तर हे मुलींना स्पर्धा परीक्षा करण्यासाठी पुढे जाऊ देणारे आई वडील तर खूप लाखात एक असतात, ती एक गोष्ट वेगळी. परंतु महाज्योतीसारख्या स्कीममधून आज आम्ही गरीब घरातले मुलं इथपर्यंत आलो आणि महाज्योतीद्वारे उचललेले हे पाऊल हे एक ॲप्रिशिएबल प्रशंसनीय आहे. जिथे आमच्या स्वप्नांचे ओझे आमच्या आईबापांवर पडू नये म्हणून मायबाप सरकारने जे महाज्योतीद्वारे आमच्यासाठी काहीतरी केले त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारचं ह्या मायबाप सरकारचं खूप खूप धन्यवाद. त्यांनी अशाच योजना राबवा अजून भविष्यात प्रत्येक जिल्ह्यात एकतरी हॉस्टेल वगैरे उपलब्ध होईल का, ही एक चांगलं होईल की 36 जिल्ह्यांमध्ये हॉस्टेल केले तर अजून तो रूमचा पण खर्च कमी होईल जेणेकरून अजून मुलं ह्या स्पर्धा परीक्षांचा टक्का जेणेकरून अजून वाढेल आणि चांगले अधिकारी सुजाण अधिकारी घडून देश आपला चांगला अजून बळकट लोकशाही आज लोकशाही डबघाईला आलेली दिसते अजून चांगला बळकटायला येईल. एवढंच आणि आमचं स्वप्नांच्या प्रवासात आमच्या गाडीत थोडंफार पेट्रोल का होईना आज महाज्योतीने टाकलं आहे. कुठेतरी प्रवास थांबणार असं वाटलं होतं मला माझ्या परिस्थितीमुळे की परत मी गावाकडे जाणार परत तिकडेच तयारी करणार. कुठेतरी महाज्योती आली आणि परत पास झालो आणि परत महाज्योतीचे खूप खूप धन्यवाद. या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे, आता महाराष्ट्र सरकारची. आपणही लवकर स्वप्न पूर्ण करणार आहोत. महाराष्ट्र सरकारचा खूप अशी इच्छा आहे की आपले महाराष्ट्राची मुलं हे कॅबिनेट सेक्रेटरी चीफ सेक्रेटरीपर्यंत जावं आणि त्याच्यासाठी ज्या छोट्या मोठ्या संस्था बार्टीसाठी महाज्योती ह्या कुठून तरी असं हे करत आहेत आणि परंतु आता सगळ्यांचे आभार मानतो. सगळेजण वेगळ्या नजरेने बघत आहात. ठीक आहे, आभार तर हे परक्यांचे मानायचे असतात. तुम्ही तर सारे एक आहोत आणि सर्व आपण एकच आहोत म्हणून शेवटी एकच म्हणेल, आभाराचे भार कशाला, गळ्यात फुलांचे हार कशाला, एकमेकांच्या हृदय बांधूयात घरे, अशा घरांना दार कशाला. एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो आणि अजून एक दाताचा शेवट सांगतो. प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरु असतो, माणूस आयुष्यभर विद्यार्थी असतो म्हणून भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काही ना काहीतरी शिकून जातो. मी तर असं आहे की माझ्यापेक्षा लहानही असला मला शिकायला भेटलं तर मी त्या व्यक्तीकडून शिकून जातो. मी त्याला मनातल्या मनात गुरु मानत असतो. आपण त्या दिवशी 5 सप्टेंबरच्या दिवशी आम्ही भारत पाटील सरांना आरती वगैरे आम्ही गेलो वरती सरांना म्हणजे एक सरांनी जणू खांद्यावर हात ठेवला त्यावेळेस असं आतून असं भरून आलं की एक असं प्रेरणादायी आणि अजून मोटिवेट झालो, आत्मविश्वास अजून वाढला की असंच कौतुकाच्या थापसाठी आणि आईवडिलांचे परिश्रम थांबवण्यासाठी मी प्रयत्न करत आहो. बस एवढं बोलून दोन शब्द संपवतो. दाताचा एक सांगतो की आपण तर सगळे मराठ्यांचे पायक आहोत. बुरारी घाटाची लढाई चालू होती जेव्हा दत्ताजी शिंदे लढायला गेले होते तेव्हा रोहिल्यांनी जेव्हा चारी बाजूंनी घेरला असता दत्ताजी शिंदेंना घेरले असतं तेव्हा जेव्हा त्यांना भाल्याने डिचून विचारण्यात आलं की पाटील और लढेंगे क्या, तेवढ्याच उद्देशाने पाटील म्हणाले होते अरे बचेंगे तो और भी लढेंगे. एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो आणि जय हिंद जय भारत. धन्यवाद चेतन. चेतन सांगून गेला की सारथी महाज्योती वा बार्टी यासारख्या संस्थांमार्फत आपल्या सर्वांना आपले स्वप्न पूर्ण करण्याची कुठेतरी एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे, चांगली संधी मिळाली आहे आणि त्यांनी सांगून दिलं आहे की या संस्थांमार्फतच
आपल्या मुलींना स्पेशली एक अपॉर्च्युनिटी भेटली आहे आणि ही अपॉर्च्युनिटीचं आपण या संधीचं सोनं करावं आणि उद्या जाऊन सरकारचे प्रतिनिधी या नात्यानं परत आपल्यासारख्या मागास भागातील विद्यार्थ्यांना अशा संधी अनेक संधी उपलब्ध करून द्यावा अशी आशा व्यक्त करतो मी. यापुढे मी आशा साळुंके हिला तिचं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. गुड आफ्टरनून सगळ्यांना. आदरणीय व्यासपीठ, सन्माननीय गुरुजनवर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, मी महात्मा फुले, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी सुरुवात करते. द युनिक अकॅडमी माझ्या आयुष्यातले एकदम महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक UPSC प्रवासातला म्हणजे युनिक अकॅडमी. युनिक अकॅडमीने UPSC काय आहे, इथून ते UPSC प्रवासात जी साथ आवश्यक असते ती साथ देण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम आणि सगळ्यात महत्त्वाचं काम माझ्या आयुष्यात केले ते युनिक अकॅडमीने. म्हणतात ना की उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी उंच झेप घेण्याची नजरेत सदा जिद्द असावी. ही दिशा, नजरेत दिशा असणं हे तर बाब महत्त्वाचीच आहे, पण त्या दिशेला अचूकपणा असणं हे तर त्याच्याहून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तो अचूकपणा देण्याचं काम युनिक अकॅडमीने केले माझ्या आयुष्यात. आणि ही जी जिद्द आहे आयुष्यातली, ही जिद्द कायम ठेवण्याचं काम हे सुद्धा युनिक अकॅडमीनेच केले. माझ्या आयुष्यात अप्स अँड डाऊन सारखे चालू असतात, म्हणजे कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह झाली की पॉझिटिव्हिटी आणण्याचं काम युनिक अकॅडमीच्या सगळ्या शिक्षकांनी माझ्या आयुष्यात केले. त्यामुळे मी त्यांचे खरंच खूप मनापासून आभार व्यक्त करते. आणि UPSC हा खूप मोठा प्रवास आणि खूप उंच झेप घेण्याचं खरं तर स्वप्न आहे. आणि ह्या स्वप्नात कोणाची तरी साथ असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हीच साथ देण्याचं काम माझ्या आयुष्यात युनिक अकॅडमीने केले, करते आणि आयुष्यभर म्हणजे इथून पुढे सुद्धा करत राहील अशी माझी अपेक्षा आहे. आणि मला जेव्हा कधी गरज लागली, म्हणजे असं असतं ना की एवढी मोठी इन्स्टिट्यूट, एवढे तज्ज्ञ शिक्षक आणि खरंच त्यांचं इतकं बिझी शेड्यूल असतं, तरी त्या इतक्या बिझी शेड्यूलमधून विद्यार्थ्यांची वन टू वन इंटरॅक्ट करणं हे खरंच खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ते वन टू वन इंटरॅक्शन मला युनिक अकॅडमीमध्ये येऊन भेटलं, म्हणजे मला असं कधीच नाही झालं की मला कुठल्या शिक्षकांशी बोलायचे आणि मला त्यांचा वेळ नाही भेटला. खरंच म्हणजे तुकाराम जाधव सरांपासून ते सगळ्या शिक्षकांचा आम्हाला वेळ भेटला, त्याबाबत मी त्यांचे खरंच खूप आभार व्यक्त करते. आणि असं वन टू वन इंटरॅक्शन जेव्हा होतं तेव्हा खरंच असं आपलेपणा निर्माण होतं आणि जिथे आपलेपणा असतं तिथं माणूस कम्फर्ट झोनमध्ये असतं आणि कम्फर्टेबली सगळं वर्क करू शकतं. आणि शिक्षकांचंच नव्हे तर इथले सगळे स्टाफ, या सगळ्या स्टाफचा सुद्धा खूप सपोर्ट होता. आणि सगळे आपले सारथी महाज्योतीचे मित्रमैत्रिणी हे सुद्धा खूप सपोर्ट, ह्यांच्यामुळं खरं तर पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट राहिलं. आणि पॉझिटिव्ह असल्यावर माणूस काही करू शकतं, पॉझिटिव्हिटी आणण्याचं काम खरं इथल्या मित्रमैत्रिणींनी केलं, त्याबद्दल मी त्यांचेसुद्धा खूप खूप आभार व्यक्त करते. आणि महाज्योतीने ह्या प्रवासात मला साथ दिली, त्याबद्दल महाज्योतीसुद्धा खूप खूप आभार व्यक्त करते. आणि एवढी बोलून मी माझे मनोगत संपते. धन्यवाद आशा. म्हणतात पॉझिटिव्ह थॉट्स आर द विंग्स ऑफ सक्सेस आणि ही पॉझिटिव्हिटी आपल्याला द युनिक अकॅडमी भरभरून देत आहे. यापुढे मी श्रीराम ढोले यांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवते. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्या प्रेरणेनं इथपर्यंत आलो, राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यामुळं हे शिक्षण शक्य झालं. आज आपण इथं मुली बघतोय ते खरं तर त्यांच्यामुळं आलं. या सर्वांना अभिवादन करून मी माझं मनोगत स्टार्ट करतो. इथं सारथीचे किंवा जेवढे काही स्टुडंट आहेत ते सगळे असे असतील की ज्यांना खरंच काहीतरी करायचं आहे आणि त्याच्यासाठी इथं आले. मग इथं आल्यानंतरसुद्धा आता महाज्योती होतं आणि युनिकनंसुद्धा त्यांच्यापर्यंत सगळं देण्याचं काम केलं, म्हणजे लायब्ररी दिली, सगळ्या गोष्टी दिल्या. पण ते देत असताना प्रत्येकांना असं वाटलं, प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातनं आपण इथं आलो आहे आणि प्रत्येकजण
म्हणजे आपापल्या पद्धतीने अभ्यास करण्याचा प्रयत्न करत होता. पण तो करत असताना असं लक्षात आलं की प्रत्येकांना अभ्यास सोडून बाकीच्या गोष्टीच बऱ्याचदा दिसलं. म्हणजे काल जसं G20ची शिखर परिषद झाली आणि तिथं प्रत्येक देशाचे जे प्रतिनिधी आले, तसं प्रत्येकांना असं वाटायला लागलं की आपण एका एका देशाचा प्रतिनिधी आहे आणि आपल्या मागणी इथं मान्य झाल्या पाहिजे. म्हणजे अक्षरशः मराठवाड्यात आलेल्या लोकांना असं वाटतं की एशिया 26 असायला पाहिजे, पण हिमालयातल्या आल्या लोकांना वाटायचं की 21 असायला पाहिजे. म्हणजे आपण अभ्यास करायसाठी आलो की नेमकं काय करायसाठी आलो, तर हा प्रश्न खरं तर इथं म्हणजे सगळेच जण आहे, इथं प्रत्येकांनीच या गोष्टीवर केला आणि ते महत्त्व. पण या सगळ्यांवर जो एक कुटुंबप्रमुख म्हणून करायचं काम केलं की कुटुंबप्रमुख जसं आपले प्रश्न सोडवतं तसं सोडवायचं काम जर का कोणी केलं असेल तर ते फक्त भरत पाटील सरांनी केलं. भरत पाटील त्यांच्याबद्दल सांगायचं असेल तर दोनच गोष्टी सांगू शकतो की काट्यात चालताना फुला समान व्हावे, काट्यात चालताना फुला समान व्हावे, माणूस गीत सारे आयुष्य घालवावे, माणूस गीत सारे आयुष्य घालवावे. जी माणूस की सरांनी आम्हाला शिकवली ती भले आज ऑफिसर हो अथवा न हो, पण जे माणूस म्हणून जगण्याची किंवा ते चेतनने जसं सांगितलं की न शिकवताही बरंच काही शिकून दिलं, ते शिकवण्याचं काम खरं तर सरांनी केलं. त्याच्याबद्दल सरांचे खूप खूप आभार मानतो. आणि इथून पुढं म्हणजे मी लहान आहे पण माझे बरेच सिनियर आहे, त्यांना खरं तर सांगणं खूप चुकीचं आहे, सगळे शिक्षक लोक आहे, पण आपण ज्या उद्देशानं महाराष्ट्र सरकार यांनी ही स्कीम चालू केली त्याचा उद्देश पूर्ण करणं खरं तर गरज आहे. आणि यश अपयश हे नाण्याच्या दोन बाजू आहे आणि त्याला पुढं घेत जाणंच हे महत्त्वाचं आहे. युनिक अकॅडमीबद्दल जर का सांगायचं झालं तर म्हणजे 2019 मी 19 बॅचला होतो, तिथपासून युनिकशी इंटरॅक्शन होतं. युनिकबद्दल काय तर युनिकच का निवडायचं, महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात भलेही तो आमच्या इथला सगळ्यात आशियातला सगळ्यात मागास तालुका म्हणून ओळखला जाणारा झरीजामणी असो किंवा पुणे असो, युनिक का बाकीचे का नाही याच्यामागचं एक उत्तर जर का सांगायचं तर मला या 3 कळलं की प्रत्येक इन्स्टिट्यूट बाकीचे प्रत्येक इन्स्टिट्यूट असो, जसं की नाव नाही घेत पण प्रत्येक इन्स्टिट्यूट हे व्यक्तिविशेषने चाललेलं दिसतं म्हणजे एका व्यक्तीच्या. पण युनिकबद्दल जर का सांगायचं झालं तर त्याच्यात एक गोष्ट महत्त्वाची असते, युनिक ही फक्त एका व्यक्तीच्या नावानं नाही तर अख्ख्या स्टाफ आणि शिक्षणाकाच्या नावाने चालल्या जाते, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला येतं. तर मागच आणि वेगवेगळ्या इंटरॅक्शन किंवा वेगवेगळ्या स्पर्धा घेण्याचं कामसुद्धा युनिक केलं. मागच आपल्या इथं एक स्कॉलरशिपची स्पर्धा घ्यायचं काम केलं, त्यावेळेस भूषण पाटील सरांनी एक गोष्ट म्हणजे प्रामुख्याने सांगितली की आमचा असा अट्टहास आहे किंवा आमची याची इच्छा आहे की भारतातला ऑल इंडिया रँक हा युनिक किंवा पुण्यातला असणं गरजेचं आहे. पण मी त्यापुढं जाऊनसुद्धा सरांना असं म्हणतो आहे की सर फक्त भारतातलाच नाही आणि ते सुद्धा म्हणजे मीडियमबद्दल बऱ्याचदा हे असतं की बाबा मराठी मीडियम, आज चायनासारख्या देशांनी स्वतःची भाषा सोडली नाही, त्यांनी चायनीज म्हणत फ्रेंचनी स्वतःची भाषा, इंग्लिश मान्य आहे इंग्लिश ग्लोबल लँग्वेज आहे, पण आज देखील काल झालेल्या G20 परिषदेत आपल्याला दिसतं की भारत आणि इंडिया परत डिबेट सुरू झालेला आहे. मग अशा वेळेस खरं तर मराठीला प्रोत्साहन देणं ही जर का कोणी देऊ शकत असेल तर त्याची क्षमता एकमात्र युनिक इन्स्टिट्यूट आहे की जी ज्या क्षमतेनं आपण करू शकतो. म्हणजे आपल्याला दिसतं की म्हणजे दृष्टी IAS यांनी अस्मिता नावाची स्कीम स्टार्ट केली 2020 हिंदी मीडियमचा जो ऑल इंडिया टॉपर होता तो कमीत कमी 200 अलीकडे होता आणि टोटल स्टुडंट होते हे फक्त 26 होते. जर का ते एका वर्षात ते 26 स्टुडंट 156 करू शकतात तर मराठी मीडियमच्या सरीसुद्धा 15-20 स्टुडंट लावण्याची जर का तयारी त्या पद्धतीचा जर का कार्यक्रम युनिक लाभवत असेल, मी मागेही सरांना त्या तुमच्या म्हणजे डायरेक्टर सरांना बोलण्याबद्दल सांगितलं, असा एक कार्यक्रम अक्षरशः म्हणजे आता सरांचं जर भूषण पाटील सरांचा आम्हाला खूप आधीपासून आहे, म्हणजे अक्षरशः कोविडच्या काळात सुद्धा सरांनी पर्सनली कॉल करून की अभ्यास कसा चालू आहे काय चालू आहे असे अशा व्यक्तींचा जर का घेऊन सर मराठी मीडियमसाठी एक स्कीम सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीनं मला असं म्हणायचं आहे की डेडिकेटली फॉर मराठी मीडियम जे की रिझल्टसुद्धा आणून देईल आणि भारताच्या पातळीवर आपल्या महाराष्ट्राचं आणि मराठीचं नाव रोशन करेल याच्याबद्दल आशा व्यक्त करेल. शेवटी सगळ्या स्टुडंटनाच म्हणायचं की आपण प्रत्येकजण इथं आलो आहे ते शेतकऱ्याचेच आहे, शेतकऱ्यांचे मुलं म्हणून आलो आहे. शेतकरी काय आहे हे विदर्भातल्या आणि मराठवाड्याच्या कवींनी 2 म्हटलेलं आहे की बाबा बऱ्याच दिवसाने शेतकऱ्याच्या घरात उजेड दिसतोय, बऱ्याच दिवसाने शेतकऱ्याच्या झोपडीत उजेड दिसतोय, दिवाळी नाही दसरा नाही, बऱ्याच दिवसाने शेतकऱ्याच्या घरात उजेड दिसतोय त्याने आत पेटून घेतलं की काय, अशा पद्धतीची परिस्थिती आज दिसते की शेतकरी म्हणजे मरणासन्न अवस्थेत झाला. अशा वेळेत प्रत्येकजण शेतकऱ्याचा
मुलगा म्हणून इथं आलो आहे आणि ते करणं गरजेचं आहे. म्हणजे या महाज्योती सारथी या संस्थेनं आपल्याला जो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे तर त्याचा योग्य उपयोग करणं गरजेचं आहे अशी आशा व्यक्त करतो. आणि शेवटी एवढंच सांगतो की आहे तहान जर का हे विश्व जिंकण्याची, आहे तहान जर का ही विश्व जिंकण्याची, दररोज संकटांना ताटात घुस करावे, दररोज संकटांना ताटात घुस करावे. जर वाटते निघावी गाथा तुझ्या यशाची, जर वाटते निघावी गाथा तुझ्या यशाची, आयुष्य जिंकण्याला शून्यातून निघावे, शून्यातून निघावे. आणि शेवटी एवढंच करतो, इथलं इथून पुढचं मनोगत मी माझं गणेश क्रीडा कला मंचाला करेल एवढी ग्वाही देतो आणि धन्यवाद. धन्यवाद श्रीराम. इट इज नॉट लिव्हिंग दॅट मॅटर्स बट लिव्हिंग राईटली. आणि हे खूप चांगल्या प्रकारे श्रीराम सांगून गेला, त्याबद्दल खरंच धन्यवाद. अशा पुढे मी थोडक्यात मार्गदर्शन करण्यासाठी बोलवते परमानंद पाटील यांना. राजश्री शाहू महाराज संशोधन व प्रशासकीय संस्था पुणे, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशासकीय संस्था नागपूर, कंसात मार्श शासन. इथे बसले सगळे विद्यार्थी त्यांच्या मार्फत युनिक अकॅडमीला आले आणि आजचा जो कार्यक्रम आहे निरोप समारंभाचा, मित्रांनो निरोप समारंभ कार्यक्रम मुळाशी म्हटल्यानंतर एक प्रश्नचिन्ह उपस्थित असतं प्रत्येकाच्या मनात, त्यानंतर आपण भेटू. म्हणजे मी निरोप समारंभ म्हणजे जो शब्द आहे निरोप हा थोडा मी वगळतो आहे सर, म्हणजे तो शब्द मी काढण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण की आपण आज ना उद्या प्रशासनामध्ये गेल्यानंतर किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत होऊ, कारण की इथे सगळे बसलेले प्रशासकीय अधिकारी होऊ शकत नाहीत, सगळ्यांना माहिती आहे, सगळे डेफिनेटली होऊ शकत नाहीत, पण सुजाण नागरिक होऊ शकतात. कारण की यू पी सी चा जो अभ्यासक्रम बघितल्यानंतर पेपर 4 जी एस नीतीशास्त्र तो सुजाण नागरिक करण्याचं काम करतो आणि त्यामुळे आपण सुजाण नागरिक 100% होऊ. बघ आपण निरोप घेणार नाहीत एकमेक, आपण नागरिक म्हणजे एकमेकांशी कनेक्ट असू, त्यामुळे मी निरोप शब्द वगळतोय. हा एक प्रोग्राम आहे म्हणजे आपला एक चर्चासत्रासारखं मी समजतो या कार्यक्रमाला. युनिक अकॅडमीने जे काम केलं आहे आतापर्यंत, एक मित्राने मला म्हटलं, आता मग अशी एक मित्र बोलला की कॅबिनेट सेक्रेटरी पर्यंत विद्यार्थी गेले पाहिजे आपले महाराष्ट्राचे किंवा युनिकचा विद्यार्थी गेला पाहिजे. मी तुमच्या माहितीने सांगतो, युनिक अकॅडमीचा फर्स्ट विद्यार्थी कॅबिनेट सेक्रेटरी हा अन्सार शेख पश्चिम बंगालातला आहे सध्या. ते पहिले महाराष्ट्रातले म्हणजे महाराष्ट्रातले नाही म्हणत मी, युनिक अकॅडमीतले फर्स्ट कॅबिनेट सेक्रेटरी असणार आहेत. आणि वयाच्या जे 25 म्हणजे 24 जे विद्यार्थी असतात ते कॅबिनेट सेक्रेटरी बनण्यासाठी पात्र असतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी माझा बॅकग्राऊंड सांगतो थोडं, मी जळगाव जिल्ह्याचा आहे आणि विशेष मी पहिले सुरुवातीला 8 पोलीस खात्यात होतो. मी पोलीस खात्यातून आत्ता जे मी रायटर म्हणून काम केलं आहे आणि ती सर्व्हिस सोडून मी इकडे आत्ता इकडे महाज्योतीला आलो होतो. तसंच मी 2 दक्षता कमिटीला होतो महाराष्ट्र राज्याच्या. आणि बऱ्यापैकी ते जे मुलं बसलेले आहेत सर, एक अनुभव सांगतो माझा, मी ज्यावेळेस दक्षता कमिटी ज्यावेळेस असायचो डी जी साहेबांची मीटिंग असते ती, आणि तिच्यात फक्त IG आणि SP आणि दक्षता कमिटीचे 7 मेंबर असतात, ते मेंबर्स असायचे. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यावेळेस पोलीस मित्र जी स्कीम आपण सगळ्या महाराष्ट्र राज्यात बघतो आहे ती स्कीम आम्ही राबवली होती सर पूर्ण महाराष्ट्र राज्यात. तर पुण्यात गणपती विसर्जन ज्यावेळेस ते मुलं कामं करतात त्यावेळेस आम्ही ती की पोलीस अँड सामान्य जनता याच्यामध्ये थोडं डिफरन्स लोक म्हणायचे की बाबा पोलीस वेगळ्या पद्धतीने वागतात, कारण पोलीस तशा पद्धतीने नाही वागले ना लोक सुधरत नाही. ही बी तेवढे, कारण की लोकांना प्रेमाची भाषा कळत नाही. पोलिसिंग महत्त्वाची असते. प्रशासनामध्ये जाताना सगळ्यात मित्रांनो तुम्हाला एक आत्ताच्या घडीचं आव्हान सांगतोय की जेवढं तुम्ही आत्ता अभ्यास करताय त्याच्यापेक्षा जास्त दृष्टीने काम तुम्हाला प्रशासकीय अधिकारी झाल्यावर करावं लागणार आहे. कारण की प्रशासन सामान्य नॉट अ जोक्स आहे. कारण की का त्याच्यामागचं कारण सांगतोय, प्रशासनामध्ये गेल्यानंतर तुम्ही फक्त अभ्यास तुम्हाला जवळ अभ्यास जवळ वाटतं की नाही बाबा पुस्तक वाचल्यानंतर झालं हे सोपं आहे राईट, पण त्यापेक्षा ज्यावेळेस समाजामधले लोक प्रत्येक हाताचे 5 कसे वेगवेगळे आहेत ना, तसे लोक वेगवेगळे असतात, कोणी चांगलं येईल कोणी वाईट येईल सांगता येत, त्यासाठी संयम खूप महत्त्वाचा असतो. तो आपल्याला युनिक अकॅडमीतून तुकाराम सरांच्या म्हणजे हे व्यक्तिमत्व असं आहे, मी सरांच्या बाबतीमध्ये एक
मी मागे बसायचो सर लेक्चरला, बऱ्यापैकी मी लेक्चर ऑनलाईन केले. तर तुकाराम सरांच्या बाबतीत म्हटलं ना, सर संयमी खूप आहेत. सरांच्या चेहऱ्यावरून कळलं पाहिजे आपल्याला की सर प्रत्येक गोष्ट बोलताना किंवा समोरचं ऐकून घेतात आणि त्यानंतर रिप्लाय करतात. प्रशासनामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की समोरचा व्यक्ती काय बोलतोय त्याच्यानंतर आपण त्याला रिप्लाय काय द्यायचा, फास्टली उत्तर नाही द्यायचं. इंटरव्ह्यूमध्ये बऱ्यापैकी मुलांचा हाच प्रॉब्लेम असतो की मुलं फास्टली बोलतात, समजून नाही घेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी जे टीचर लोक होते त्यांना मी टीचर शब्द बी ओघाडणार आहे, शिक्षक शब्द बी ओघाडणार आहे. इथे जे शिकवणार जेवढे पण म्हणजे अधिकारी म्हणू काही काहीतरी म्हणू आपण, पण मी त्यांना मुद्दामून त्यांच्यासाठी शब्द तयार केला आहे. मास्तर, जुन्या काळी मास्तर शब्द वापरला जातो सर. मास्तर शब्दामध्ये खूप ताकद आहे. आताच्या शब्दामध्ये शिक्षक किंवा सर याच्यात जेवढी ताकद नाही तेवढी मास्तर शब्दात ताकद आहे. कारण मास्तरामध्ये जो दम असतो ना तो शिक्षकात आणि सरांमध्ये सुद्धा नसतो. आताच्या घडीची गोष्ट सर, कारण की पोलीस खात्यामध्ये PTS आणि MPLA किंवा सरदार वल्लभभाई पोले पोलीस अकॅडमीमध्ये मास्तर शब्द वापरतात. जे आपला अधिकारी झाल्यानंतर आहेत ना, जे ट्रेनिंगला जातील पोलीस खात्यात, त्यांना जे शिकवणारे लोक असतात त्यांना मास्तर म्हणतात. मास्तर खूप स्ट्रिक असतो, तो कधी आई पण बनतो कधी बाप पण बनतो. त्यामुळे मास्तर मला युनिक अकॅडमीमध्ये बघायला मिळाले. प्रत्येक शिक्षकामध्ये खूप म्हणजे मास्तरामध्ये खूप वेगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे त्या म्हणल्यापेक्षा इतिहासाचे अभ्यासक त्यांनी इतिहासाच्या बारीक बारीक गोष्टी सांगितल्या. आणि एक ऑब्झर्वेशन मी युनिक अकॅडमीचं केलं आहे की युनिक अकॅडमीमध्ये लेक्चर झाल्यानंतर म्हणजे संपलं लेक्चर की रिपीट लेक्चर मिळत नाही बाकीच्या क्लासेस म्हणा किंवा बाकीच्या ठिकाणी म्हणा. पण युनिक अकॅडमीमध्ये असं आहे की मोबाईल ऑन केला की मागचं लेक्चरसुद्धा बघायला मिळतं. ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की मान व्यक्ती आहे तो एकदा त्याचं डेफिनेटली लक्षात राहत नाही, त्याला रिपीट बघावं लागतं, त्याला कळतं, त्यानंतर तो त्याच्यात विकास होत असतो. ती गोष्ट सगळ्यात महत्त्वाची. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे युनिक अकॅडमीमध्ये आता मी शिक्षकांच्या मास्तरांच्या बाबतीमध्ये बोललो तर कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये तशीच गोष्ट आहे. सूरज, दोघे सूरज आणि डुबे, म्हणजे मगापैकी एकाने मी त्यांचं नाव घेतलं नाही सर, मी कर्मचाऱ्यांचं नाव दमून घेतो आहे. कारण की बॅकग्राऊंडचे लोक कमी दाखवले जातात आणि पिक्चरवर काम करणारे लोक जास्त असतात. या लोकांनी म्हणजे प्राध्यापक म्हणजे शिक्षक येणार मास्तर येण्याच्या आधी यांनी सगळे व्यवस्थित कामं करायचे. मी बघितलं बऱ्यापैकी की शिक्षक येणार त्याच्या आधी लेक्चरला काय करायचं काय नाही सगळे व्यवस्थित सेट करून ठेवणं. ठीक आहे, त्यांचा एक तो भाग आहे. पण जी इमानदारी म्हणतो की माणूस इमानदारी काम करतो ती गोष्ट त्यांच्यात मला बघायला मिळाली. म्हणजे व ती काका असते त्यांचं नाव मला बऱ्यापैकी माहीत नाही, मग ते इवन सगळं साफसफाईपासून सगळ्या गोष्टी मी बघितल्यात. आणि आम्हाला जे माझ्या वतीने फॉर्म दिला होता त्यात सबमिट करायचं की माहिती विचारायची की सफाई वगैरे आहे का वगैरे वगैरे काय. मी फर्स्ट क्लास बघितला सर, असा बऱ्यापैकी सगळ्या ठिकाणी फिरलो आहे, सगळ्या ठिकाणी अभ्यास केला आहे. त्यामुळे बघायला मिळालं की साफसफाई आणि सगळ्या गोष्टी युनिक अकॅडमीमध्ये मला बघायला मिळाल्या. आणि महाज्योतीला सिलेक्शन झाल्यानंतर मी ते ज्यावेळेस आलो ना एक 3-4 क्लास व्हिजिट केल्या मुद्दाम. आणि व्हिजिट केल्यानंतर मला एक गोष्ट वाक्य प्रत्येकाच्या तोंडात एकच ऐकायला येत होतं की आम्ही मॅनेज करू. मी चक्रमाने पडू मॅनेज करणं म्हणजे नेमकं काय, नंतर काहीतरी मला कळलं की मॅनेज करणं म्हणजे तुम्ही आले नाही आले काही फरक नाही. पण तुम्ही चक्रमाने म्हणजे विचार पडायचो की शासनाचा एवढा निधी आहे, माझ्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये आज मंत्री पण आहेत, मला विचार पडायचो शासन एवढा निधी देतो ते पदावर आहेत तुमचा वेगळा भाग, मग ते एवढा निधी दिल्यानंतर त्याचा उपयोग व्यवस्थित पद्धतीने केला गेला पाहिजे. आज जे ग्रामीण भागातली मुलं, हे बऱ्यापैकी सगळे ग्रामीण भागातली मुलं सर. आणि मी तुम्हाला एक मगर सांगतो, ज्यावेळेस मी डीजी दक्षता कमिटीच्या मीटिंगला असतो ना त्यावेळेस एक गोष्ट निदर्शन द्यायची की BR म्हणा किंवा बाकीच्या कॅटरचे IPS ऑफिसर होते, तर IPS ऑफिसर म्हणजे तिथे नॉट DYSP लोक नव्हते पण सगळे IPSच होते. प्रोबेशनरी म्हणजे प्रमोटेड DYSP असायचे जे म्हणजे IG लेवल लागलेले होते ते
ते सगळे ग्रामीण भागातले सर. एक पण मला असा IPS ऑफिसर दिसला नाही तिथे की तो सिटीमधला होता. सगळे ग्रामीण भागातले मग त्यांच्या जी स्किल होती ना प्रत्येकामध्ये ती खूप वेगवेगळ्या प्रकारची होती. म्हणजे ते म्हणजे त्यांच्या एक एक गोष्टीमध्ये पोलिसिंगमध्ये प्रत्येक गोष्ट म्हणजे क्राईम प्रॉसिक्युशन तो सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे नवीन नवीन पद्धतीने सांगण्याचे प्रयत्न करायचे. पण ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये जी ताकद आहे ती सिटीच्या मुलांमध्ये मी म्हणत नाही की आहे की नाही. ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये जी ताकद आहे ना ती कोणात नाही सर. एक डेफिनेटली एक म्हणू शकतो मी. आणि मा ज्योतीचा आणि सारथी प्लस युनिक अकॅडमी यांचे मी आभार मानतो. थँक्यू. यानंतर मी विशाल नवसारे यांना आमंत्रित करते. नमस्कार सर. सर माझं नाव विशाल नवसारे आहे. मी नगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातून आलो आहे. सर मी माझ्याविषयी अगोदर दोन शब्द सांगू इच्छितो की ज्यावेळेस मी BSC ला ॲडमिशन घेतलं मी कर्जत दादा पटेल कॉलेजला. रेचं कॉलेज खूप मोठं. तर सर मी स्पोर्टमधून खेळ म्हणजे स्पोर्टमध्ये होतो. मी सर बॉक्सिंगला नॅशनलला दोन वेळेस खेळलेलो आहे. आणि आमच्या कॉलेजच्या टीमचं मी खोखोच्या टीमचं कॅप्टन पण होतो. त्याच्यामुळे सर हे ॲकॅडमिक करणं हा फंडच मला माहीत नव्हता. कारण दोन गेममध्ये खेळत असल्यामुळं आणि स्पोर्टमधूनच करिअर करायचं या उद्देशाने मी कधी लेक्चर करत नव्हतो किंवा कधी फक्त प्रॅक्टिकल करायचे. आणि दोन वेळेस प्रॅक्टिसमुळे अटेंडन्सला पण कधी इश्यू येत नव्हता. सर त्याच्यानंतर BSC कम्प्लीट झालं माझं. BSC नंतर मी विद्यापीठामधून खेळण्यासाठी MSc डिफेन्सची एंट्रन्स दिली. आणि सर MSc डिफेन्स अभ्यास करायला लागल्यानंतर एक गोष्ट जाणवली की या डिफेन्समध्ये खूप शिकण्यासारखं आहे. खूप तो विषय मला आवडायला लागला. आणि सर त्या विषयाचा अभ्यास करून मी एंट्रन्स दिली. मी विद्यापीठातून पहिल्या नंबरने एंट्रन्स क्लिअर केली. पुणे विद्यापीठमध्ये MSc ला ॲडमिशन घेतलं. दोन वर्ष MSc पण कम्प्लीट केली. डिफेन्समधून करिअर करायचं ठरवलं. तोपर्यंत स्पर्धा परीक्षा ना म्हणजे करायची डोक्यात विचार पण नव्हता की मला स्पर्धा परीक्षा करायची. मला ISB IPS कधी विचार पण मला डोक्यात आला नव्हता. सर त्याच्यानंतर 19 माझं MSc कम्प्लीट झालं आणि कोविडची लाट आली. त्यावर्षी आम्हाला सगळ्यांनाच गावाकडे जावं लागलं. म्हणजे हॉस्टेल वगैरे सोडून आम्ही सगळ्याच गावाकडे गेलो. गावाकडे गेल्यानंतर जे कोविडच्या बातम्या पसरायला लागल्या. सर खरंच मी प्रामाणिकपणे सांगतो की आमच्या तालुक्यात नव्हे तर आमच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये एकमेव नवसरवाडी हे आमचं गाव असं आहे की कोविडच्या दोन्ही वेव्हजमध्ये एकही डेथ किंवा एकही कॅज्युअलिटी आमच्या गावात बघायला भेटले नाही. आणि सर त्याचं एकमेव कारण असं की आमच्या गावातले MPSC करणारे UPSC करणारे जे मुलं होते आमच्यासोबत BSC अग्री करून बाहेर जे काही मुलं शिकत होते बँकिंगची तयारी करत होते आम्ही त्या सर्व मुलांनी एकत्र येऊन गावामध्ये सरपंचांच्या विश्वासाने पूर्ण इतकं प्रॉपर सेटअप बनवलं की आमच्या गावातले जे जॉब करणारे किंवा नोकरीला बाहेर माणसं होते त्यांना पण गावात घेतलं. जिल्हा परिषद शाळा आम्ही ओपन करून ठेवली. आमच्याकडे हायस्कूल आहे गावामध्ये छोटं. ते आमच्या गावाच्या बाहेर आहे 500-600 मीटरवरती हायस्कूल आहे. तिथं त्या लोकांची राहण्याची सोय केली. तालुक्यामध्ये असे काही गावं होते की ज्या गावामध्ये त्यांच्या गावातल्या रहिवाशांना एंट्री देत नव्हते. त्याचं कारण असं होतं की ह्यांनी कधी गावासाठी कधी विचार केला नाही यांचा आपण का विचार करायचा. इतक्यापर्यंत कुठेतरी म्हणजे व्यक्ती स्वतःपुरतं फक्त पायापुरतं बघायला लागला होता. पण सर आमच्या गावामध्ये आम्ही तो विचार करून आम्ही आमच्या गावातल्या लोकांसोबत आमच्या गावाचे जावाई म्हणजे व्याही सर्वांना आम्ही सामावून घेतलं. सर त्या सर्वांना सामावून घेऊनही एकही डेथ किंवा एकही कॅज्युअलिटी आली नाही. आणि हे करत असताना सर समजलं की काम करायला किती मोठी संधी आहे. ते झाल्याच्या नंतर मी सेकंड वेव्ह नंतर पुण्यात आलो. पुण्यात आल्यानंतर परत विद्यापीठला गेलो. आणि नंतर कुठं डोक्यात जाणवलं लागलं कारण जर समजा फक्त गाव पातळीवर आपण इतकं काम करत असू शकू तर आपल्याला जर समजा प्रशासनात गेलं तर किती मोठी संधी भेटेल काम करायला. त्याच्यानंतर नेमके महाज्योतीची जाहिरात निघाली. जाहिरात निघाल्याच्या नंतर एक्झाम दिली. एक्झाम पण चांगल्या मार्काने क्रॅक झाल्या. मग पहिल्याच लिस्टमध्ये म्हणजे वेटिंगची वगैरे काही वाट बघायला लागली नाही. मग लिस्टमध्ये नाव दिसलं. नाव दिसल्यानंतर चौकशी करायला लागलो. चौकशी केल्यानंतर ऑटोमॅटिक फोन यायला लागले की आमच्याकडे या असं करू तसं करू. म्हणजे सर मला एक खूप अभिमानाने गोष्ट सांगावीशी वाटते की हा जो मॉब आहे ना सर हा मॉब फक्त महाजितून स्टायपंड भेटतोय आणि पुण्यात राहायला संधी भेटते याच्यामुळे आलेला नाही. कारण याच्यापेक्षा खूप छान छान प्रलोभन होते की आमच्याकडे म्हणजे दिल्ली असेल इकडं असं होईल तसं होईल हे करता येईल ते करता येईल. पण सर हा मॉब पूर्णपणे फक्त क्वालिटी या नावासाठी आलेला आहे. आणि सर ज्यावेळेस क्वालिटी शोधतो ना आम्ही त्यावेळेस क्वालिटीमध्ये UPSC मध्ये मराठी माध्यमातून क्वालिटी ज्यावेळेस शोधा गेलं त्यावेळेस युनिक अकॅडमी हे नाव समोर आलं. आणि सर इथं आल्यानंतर भीती म्हणत होती की खरंच आपल्याला तेवढं आता आपण 10 ऑक्टोबर जवळ आलेलं आहे. कारण 10 ऑक्टोबर आमची बॅच चालू होणार होती. तर इथून पुढे आम्हाला सगळं संपूर्ण सिलेबस कव्हर होईल का संपूर्ण मार्गदर्शन मिळेल का फक्त गव्हर्नमेंटच्या थ्रू आलेत सरकारी योजनेमार्फत आलेत म्हणून फक्त आम्हाला हा तुम्हाला देऊ देऊ करून फक्त टाळलं जाईल. आणि जे खरंच पैसे देऊन आलेले मुलं सर एक मनात न्यूनगंड असतो आणि तो आम्हालाही होता की सर इथं आल्यानंतर आपल्याला मार्गदर्शन भेटन की फक्त आपले 10-11 महिने पूर्ण करून इथून आपल्याला हकलून दिलं जाईल. पण सर मला इतका आनंद झाला
10 ऑक्टोबर आमची बॅच चालू झाली. मला वाटतं 21 ऑक्टोबरपासून आपली दिवाळीची सुट्ट्या चालू होणार होत्या. त्या 10 दिवसांच्या गॅपमध्ये मी भारत पाटील सरांना आणि शिवाजी गायकवाड सरांना एवढा त्रास दिला की मला काहीही करून 1 जानेवारीपर्यंत मला मेन्सचा सिलेबस कव्हर करायचा आहे. त्याच्यानंतर हे सूरज सर वगैरे सगळ्यांनी इतका प्रामाणिकपणे मदत केली ना की तुम आम्हाला सर मी इथं आल्यानंतर हे बॅच करत असताना म्हणजे अटेंडन्ससाठी कंपल्सरी येत असून ही बॅच करत असताना मी 4 जूनची बॅच सरांना मागितली. सर म्हणले तू प्रामाणिकपणे करणार असेल तर तुला मी 4 जूनच्या बॅचचा ॲक्सेस देतो. माझ्यासाठी परत त्यांनी ते पाठीमागचे बरेचसे लेक्चर मला ओपन करून दिले. म्हणजे सर इथं आल्यानंतर क्वालिटीसोबत म्हणजे UPSC क्षेत्रामध्ये काही माहीत नसताना आल्याच्या नंतर इतकं मला 1 जानेवारीपर्यंत प्रिपेअर करायला संधी मिळाली आणि ती संधी करून देताना सर तुमचा आणि माझा वैयक्तिक कधी संबंध आला नाही. कारण म्हणजे प्रवीण चव्हाण हे सर आम्हाला पॉलिटीला असल्यामुळं फक्त हे आणि हे सरांचा एक संबंध चांगला आला. कारण फिल्मच्या वेळेस परत प्रिपरेशन नव्हतं, पूर्ण प्रॉपर मार्गदर्शन नव्हतं, परत भारत पाटील सरांच्या मागं लागलो. ते आपले प्रिलिमचा जो प्रोग्राम होता त्या प्रोग्रामला परत ॲड करून घ्यायला लावलं. म्हणजे सांगायचं हेच की फक्त इथं फक्त तुम्ही एक विद्यार्थी आणि शिक्षक आणि एक अकॅडमी एवढं मार्केटिंग सारखं नसून त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला एक विद्यार्थी म्हणून न ठेवता एक अधिकारी म्हणून कसं बनवलं जाईल आणि जर तुमची इच्छाशक्ती असेल तर ते करण्यासाठी तुम्हाला किती मदत देईल. म्हणजे एक विद्यार्थी म्हणून मी एक पाऊल जर पुढे टाकलं तर अकॅडमी माझ्या पुढे 2 पाऊलं असायची की ठीक आहे तुला हे लेक्चर पाहिजेत ना, तुला हे लेक्चर ह्या दिवशी अवेलेबल होतील. इव्हन मला एक गोष्ट आठवते, मी एक दिवस सकाळी भारत पाटील सरांना मेसेज टाकला की सर मला इंटरनॅशनल सिक्युरिटीचे लेक्चर दिसत नाही आहेत आणि मी मेसेज टाकला तरी पण मला रिप्लाय नाही आला. मी परत कॉल केला त्याच्यानंतरच मी परत स्टेटस बघायला गेलो. नंतर लक्षात आले सरांच्या मुलाचा बर्थडे आहे. सरांच्या मुलाच्या बर्थडे दिवशी पण मला सांगितलं, एक नंबर शेअर केला आणि त्यांना कॉल करायला सांगितलं. म्हणजे असं अवॉइड होत नाही. क्वालिटीच्या बाबतीत युनिक अकॅडमी नाद आहे आणि नाद खोळ आहे हे सांगायची गरज नाही. त्याच्यामुळे आपण सगळं इथं आहे. धन्यवाद विशाल. यापुढे मी मनोज जोगदंडे यांना त्यांचे मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. सर्वप्रथम जेव्हा सारथीचं सिलेक्शन झालं आणि ऍडमिशन घेण्यासाठी आम्ही तिथे गेलो तर त्यांचं म्हणणं एकच होतं की तुम्हाला UPSC करायचं आहे तर तुम्ही दिल्लीला जा, तुम्ही इथे का थांबताय, तुम्हाला जायचं तर तुम्ही दिल्लीलाच जा. त्यांचं इव्हन हे पण होतं की आम्ही तुम्हाला कंपल्सरी करू शकतो, तुम्हाला जायलाच लागेल दिल्लीला. तर तुम्हाला माहिती आहे दिल्लीमध्ये गेल्यानंतर एक्सपेन्सेसचा किती खर्च येतो. पहिला विचार हा होता की खूप जास्त एक्सपेन्सेस येत आहे, आपल्याला नको आहे तिकडे. तर इथे थांबून जर कुठे करायचं आहे तर मी मित्रांना विचारलं वगैरे तर ते बोलले की अरे नाही युनिक बेस्ट आहे तू तिथे जा. जेव्हा सरांशी बोलल्यानंतर की एक जाणवलं नाही ठीक आहे आपण युनिकला जाऊया. इथे आलो सरांशी बोललो वगैरे परफेक्ट होतं सगळं काही. इथे आल्यानंतर म्हणजे बेसिकली इतका सपोर्टिव्ह स्टाफ आणि हे आहेत ना त्याच्यामध्ये काहीच दुमत नाही आहे. इवन विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी सरांनी लायब्ररी स्टार्ट केली. आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा इथे लायब्ररी नव्हती खाली. जेव्हा आम्ही सरांना बोललो सर की आम्ही 1500-2000 रुपये अफोर्ड करू शकत नाही क्लासेसला येणं राहणं, जे इकडे येणं राहणं हीच खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि इथे येऊन क्लासेस वगैरे करत असताना लायब्ररी 1500-2000 जॉईन करणं नाही. तर सरांनी लायब्ररी अवेलेबल करून दिली जी तुम्ही सध्या बसता खाली ती सरांनी त्यांच्या ह्याच्यातून केली आहे. तर सरांचं त्यासाठी धन्यवाद सर. आणखी बाकी तर काही नाही आहे. ॲक्च्युली माझे अटेम्प्ट संपले आहे. माझा हा लास्ट अटेम्प्ट होता. फक्त एकच होतं की यार मला शेवटचा अटेम्प्ट आहे खूप सिरियसली द्यायचा आहे वगैरे. मी ते आलो सरांशी बोललो वगैरे, मी माझं 100% दिलं, मी माझं सर्व काही केलं. मला एक सॅटिस्फिकेशन आहे की भाई मी माझं दिलं आहे, झालं नाही झालं आता ते ठीक आहे वेगळा भाग आहे. तुमच्यासाठी पण तोच आहे की भाई यश अपयश येईल ते तुमचं हे तुमची किती मेहनत आहे तुमचं नशीब बाकी सगळ्या गोष्टी राहतील. पण तुम्हाला जी लढायची संधी भेटली सध्या ती तुम्ही गमावू नका. तुम्ही तुमचं 100% द्या. तुम्ही तुमच्या याने जे पण अभ्यास करायचा आहे हे करायचं आहे तुमचं टाइमटेबल शेड्यूल वगैरे सरांशी कॉन्टॅक्टमध्ये राहा वगैरे तुम्ही ते करा. ज्या चुका मी केल्या ते सांगायला बसलो तर खूप वेळ लागेल, खूप सारा टाईम आहे त्याच्यासाठी. पण तुम्ही हे करा. पण सध्या इथे एक सॅटिस्फिकेशन आहे आणि आणखी एक आहे मनामध्ये की मी हार नाही मानली. आणखी पण ठीक आहे UPSC नाही MPSC आहे माझ्यासाठी. जे अधिकारी बनण्याचं स्वप्न आहे ते तर मनाशी आहेच. आणखी पण बाकी जास्त तर काही नाही आहे, एवढेच आहेत. दोन फक्त एक दोन लाईन आहेत कुंवर नारायण यांच्या की कोई फरक नाही आहे आखिर तक लढणे में और सब कुछ जीत जाने में और आखिर तक हार न मानने में. तर तेच तुमच्यासाठी आहे की तुम्ही शेवटपर्यंत हार नका मानू. आहे काही ना काही तुम्हाला भेटणार आहे. चल धन्यवाद सर. नक्कीच मनोज.
यूपीएससी हा एक बेस्ट ऑप्शन असू शकतो पण शेवटचा नक्कीच नाही. तर तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही तुमच्या मुलाचे मनोगत इथे व्यक्त केले त्याबद्दल धन्यवाद. यापुढे मी कीर्ती खडसे यांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवते. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच राजर्षी शाहू महाराज आणि क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या प्रयत्नामुळे आपल्याला बार्टी सारथी आणि महाज्योतीमार्फत जे मुलं ज्यांना पण IAS व्हायचं असतं प्रशासनात जायचं असतं त्यांना एक संधी मिळते आणि ते इथे आज सगळे उपस्थित आहे. अशा सर्वांचा आज निरोप समारंभ आणि आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तसं मला बोलायचं नव्हतं पण वेळेवर बोलायचं ठरलं आहे. तर व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर तसेच माझे सर्व सारथी आणि महाज्योतीचे विद्यार्थी मित्रांनो, आज आपला निरोप समारंभ आहे परंतु एक आपुलकीचं नातं जुळलेलं असतं त्यामुळे निरोप हा द्यायचा नसतो आणि जे नातं जुडलेलं असतं त्यांचं आभार पण मानायचे नसतात. परंतु एक कार्यक्रमाचा भाग म्हणून मी इथे बोलण्यासाठी आलेली आहे. सर्वप्रथम तर मला माझा तो दिवस आठवतो जेव्हा सारथीमध्ये आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू होतं आणि सगळ्या इन्स्टिट्यूटवाल्यांकडे आम्हाला बोलायला जायचं होतं की कुठेही तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे. तेव्हा मी सरांकडे गेली आणि माझा ऑप्शनल लोक प्रशासन होता आणि तो फक्त युनिकमध्येच होता मला अवेलेबल. तर सरांना बरंच म्हणजे बाकी इन्स्टिट्यूटमध्ये खूप गर्दी होती त्यांच्याकडे पण सरांकडे खूप कमी गर्दी होती आणि मग मी विचार करायची की मी जावं की नाही. परंतु सरांनी सगळे म्हणजे सगळ्या फॅसिलिटी देऊ म्हणून सरांनी हो म्हटलं आणि मी युनिकला ॲडमिशन घेतली. ती पण खूप घाबरत घेतले होते परंतु मला सगळ्या फॅसिलिटी सरांनी प्रोव्हाइड केल्यात. त्यानंतर झालं तर माझं ऑप्शनल म्हणजे भारत पाटील सरांकडे होता आणि माझा टाईम ऑप्शनलचा 1 ते 3 असायचा. 12:30 जेवण व्हायचं आणि तो वेळ झोपण्याचा असायचा. परंतु सर म्हणजे सर शिकवत असताना मला सरांबद्दल एक आठवते की हास्य से विद्या बडे बलबुद्धी का विकास हो मन चंगा तो कटुती में ज्ञान गंगा. म्हणजे ऑप्शनल सुरू असताना तो मला बोरिंग व्हायचं सुरुवातीला परंतु सर ना सरांच्या घरचा एखादा किस्सा सांगायचे ज्यामुळे त्या ऑप्शनलमध्ये म्हणजे इंटरेस्ट यायचा आणि मग नंतर जे समजायला लागायचा. त्यामुळे मी सरांचे आभारी आहे. तसेच युनिकचा सर्व स्टाफ विशेषतः दुबे सर नंतर आमच्या प्रेझेंटीसाठी आम्ही कधी पण रोहित सूरज सरांकडे चेक करायला जायचो. म्हणजे इव्हन ते कामात जरी असताना आमचे प्रेझेंटी वगैरे चेक करून द्यायचे किंवा आमचे पेपर्स वगैरे वेळेवर आम्हाला चेक करून वगैरे मिळायचे. त्यामुळे मी सर्वांचे आभार मानते आणि थँक्यू. कैलास चौहान. गुड आफ्टरनून एव्हरीवन. ॲक्च्युली मी सगळ्यांचं भाषण ऐकलं. मला आपण असं वाटलं की 2 शब्द बोलावं म्हणून. मी भारत पाटील सरांचं एक विशेष आभार मानतो कारण की माझी ॲडमिशन ह्या UPSC महाज्योती अंतर्गत झाली होती आणि मी राज्यसेवेची मेन्सला पण होतो मागच्या वर्षी 22 तर सरांनी मला राज्यसेवेची मेन्स सगळी ॲक्सेसिबल करून दिली. इवन मी सरांना एक जस्ट मेसेज केला सर मी मेन्सला आहे आणि मला टेस्ट सिरीज अवेलेबल करून पाहिजे. सरांनी जस्ट कुठं कॉन्टॅक्ट केलं मला माहीत नाही पण सर मला ते सगळं अवेलेबल झालं. मी थोडंसं घाबरलो इथे येऊन एकदमच आज तिकडे एकदम कम्फर्टेबल बसलो होतो. 15 ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळालं. वी कॅन से इट इज जस्ट अ ट्रान्सफर ऑफ पॉवर. ब्रिटिशकडून आपल्या पॉवर आपल्याला इकडे ट्रान्सफर झाली बट थ्रू आऊट आपण DPSP अंतर्गत डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसी आपण सोशल आणि एज्युकेशन आपल्या म्हणजे सामाजिक आणि आर्थिक आपली लढाई तिथून सुरू झाली. समजा म्हणजे सोशल जस्टिससाठी आपण म्हणूया आपण त्या गोष्टीला. मी जास्त बोलणार नाही बट वी आर गोईंग टू बी अ पार्ट ऑफ ब्युरोक्रेसी आणि ब्युरोक्रेसी ही फक्त पॉलिसी इम्प्लिमेंट करणारी एजन्सी आहे. वी आर नॉट गोईंग टू मेक अ पॉलिसी ओके आणि एक्झिक्यूट करतो आपण पॉलिसी. तर ब्युरोक्रेसी आणि डेमोक्रेसी ही पॅरलल लेवलला चालणाऱ्या गोष्टी आहेत आणि महाज्योतीने आपल्याला या गोष्टी सगळ्या गोष्टी आपण इथं आलो समजा आपल्याला संधी दिली होती अकॅडमी शिकणे सगळ्या गोष्टी. मी माझा एक अनुभव तुम्हाला शेअर करेल. मी आता मेन्सला होतो आणि बऱ्याच गोष्टी वाचण्यामध्ये आल्या. सोशल जस्टिस आपण म्हणतो आणि महात्मा फुलेंची लढाई असेल बाबासाहेबांची लढाई असेल शिवाजी महाराजांची लढाई असेल समजा त्यांची सगळी लढाई ही दे आर नॉट फॉर जस्ट जस्टिस. त्यांच्यामध्ये सोशल जस्टिस कुठतरी हा एक इन्ग्रेडियंट कुठतरी होता आणि आपण उद्या अधिकारी झालो तर आपली आपली पण लढाई सोशल जस्टिससाठीच आहे. अल्टिमेटली आपण ते म्हणतो की भ्रष्टाचार वगैरे कमी करू किंवा या गोष्टी पण ते अल्टिमेटली सोशल जस्टिससाठी लढाई आहे आपली. तर मला एवढं सांगायचं की माझं एक थोडंसं तुम्हाला एक एक्सपिरियन्स मी शेअर करतो 2 मिनिटांमध्ये. आपण मनरेगा स्कीम सगळ्यांनी वाचलेली असते. आता एक अधिकारी किती मोठा रोल प्ले करू शकतो आपल्या समाजामध्ये जाऊन हे तुम्हाला मला सांगायचं आहे.
तर आमच्या गावामध्ये 14 फायनान्स कमिशन आणि 15 फायनान्स कमिशन अंतर्गत बरेच काहीतरी 25 ते 30 लाख रुपये अलॉटमेंट झाली होती आमच्या गावामध्ये. आणि जेव्हा मी कोरोनाच्या काळामध्ये आमच्या गावामध्ये गेलो तर मला दिसलं की मनरेगा या स्कीममध्ये खूप मोठा स्कॅम झालेला आहे. कारण की पार सभापती लेवलचे लोक त्या जॉब कार्डमध्ये त्यांचं नाव होतं आणि ते कुठं काम वगैरे करत नव्हते आणि कॉन्ट्रॅक्टर आपल्या जेसीबीनं वगैरे काम वगैरे करून घ्यायचा. आणि जेव्हा मी आमच्या गावामध्ये गेलो कोरोनाच्या काळामध्ये तर मला असं दिसलं की गाव लोकांना म्हणजे गावामध्ये लोकांना कामं नाही आहेत, लोकांना 2 वेळेचे जेवणाचे वांदे पण आहेत. आणि मी हे सगळं वाचलं होतं की आपली मनरेगाची स्कीम आहे, लिगली बाइंडिंग आहे गव्हर्नमेंटवर, तर लोकांना 15 डेज त्यांना काम द्यावं लागतं आफ्टर आपलं ॲप्लिकेशन केल्यानंतर. तर मी RTI टाकला डिस्ट्रिक्ट ऑफिसला, CEO ऑफिसला पण भेट दिली एक वेळेस. तर त्यामधून मला अशी माहिती आली की खूप मोठा स्कॅम जवळजवळ आता जस्ट मला आता काही दिवसाआधी मला लेटर आला, डिव्हिजनल कमिशनरचा लेटर आला मला माझ्या ईमेलवर. तर ग्रामपंचायत लेवलला सरपंचाला आपण कारवाई करायची मला म्हणजे त्यांनी सांगितलं की जर तुम्ही परवानगी आम्हाला द्याल, कारण की तुम्ही RTI टाकले, तुम्ही सगळी प्रोसेस सगळी केलेली आहेत. तर एक ग्रामसेवक सस्पेंड झाला आहे सध्या, BDO ऑलरेडी सस्पेंड सध्या ऑर्डर आला आहे समजा, म्हणजे त्यांचं चाललं आहे बऱ्यापैकी किंवा BDO त्यांचे काम बरोबर केले नाहीत. म्हणून मी तुम्हाला एवढं सांगतोय की हे मी का सांगतोय हे खूप गरजेचं आहे ॲक्च्युली. मग मी आमच्या गावातले जेवढे लोक होते जे इलिजिबल होते त्या स्कीमसाठी सगळ्यांचे नाव घेतले. मी हे सांगतोय कारण की हे सगळं UPSC थ्रू आलं आहे सगळ्या गोष्टी. आपण फक्त वाचतो पण ते इम्प्लिमेंट पण करणं खूप गरजेचं असतं. आणि मी एक अधिकारी आता तर सध्या काही गोष्टी वेगळ्या आहेत, आपण नंतर आपण ते पार्ट बनजू आपण गव्हर्नमेंटच्या समजा नंतर. पण मी बघितलं तर सगळे आम्ही ऑडिट वगैरे केले. मी फक्त BDO पंचायत क्लास 1 त्याला मी भेट दिली फक्त एक वेळेस आणि CEO मॅडमला एक वेळेस भेट दिली आमच्या जिल्ह्याच्या वाशिम जिल्ह्याच्या. तर त्यामधून त्यांना मी सांगून दिलं की मॅडम हे RTI अंतर्गत मला ही माहिती आलेली आहे आणि हा असा असा स्कॅम झाला आणि हा कॉन्ट्रॅक्टरनी एवढे एवढे पैसे इथे सगळे गुंतलेले आणि सगळ्यांनी सांगितले की एवढ्या लोकांना असं लाभ भेटला आहे. तर मग आत्ता जस्ट ऑडिट झालं आहे काही दिवसाआधी तर जवळजवळ 21 लाख रुपयाची रिकव्हरी आता होणार आहे आमच्या गावामध्ये. आणि ही 21 लाख रुपये खूप मोठी आहे, म्हणजे आपण 1-2 लाख रुपये बघतो खूप मोठी अमाऊंट होते, आपण 21 लाख रुपये रिकव्हरी जस्ट बिकॉज ऑफ मी काय माझं हे प्रोड्यूसरसाठी सांगत नाही आहे, बट आपण वाचतो गोष्टी आणि ते लढण्यासाठी आपण आतमध्ये फिल्डवर गेलं पण पाहिजे. आणि हे अधिकाऱ्याचं हेच काम आहे, अधिकारी दुसरं काही करत नाही ॲक्च्युली. आपण एक्झिक्युटिव्ह करणारी एजन्सी आहोत. मला एवढंच सांगायचं आहे की आता शेवटचं मी बोलतो, आपण डेमोक्रेसीबद्दल बरंच ऐकतो की बाय द पीपल फॉर द पीपल आणि ऑफ द पीपल वगैरे, तर मी इथं ते बोलणार नाही आता कारण की ते लोक आपले राजनीती सध्या आता ना आपण निवडून देतो लोकांना आणि लोक कुठं जातात आपल्याला माहिती आहे सगळे काय चाललं सगळं. तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक डेफिनेशन सांगतो, त्यांची डेमोक्रेसीची डेफिनेशन नेमकी काय आहे की लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात रक्ताचा एकही थेंब न सांडता, लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात रक्ताचा एकही थेंब न सांडता त्यांच्या आयुष्यात क्रांतिकारक बदल घडवणारी शासन पद्धती म्हणजे लोकशाही आहे. तर आपल्याला ते सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीसाठी आपल्याला लढायचं आहे, नेमकं सोशल जस्टिससाठी लढायचं आपल्याला. आणि त्यामध्ये एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे की रक्ताचा एकही थेंब न सांडता. आपण रशियन रिव्होल्युशन वाचलेली आहे, तिथं किती मोठा रक्तपात झाला आपल्याला हे सगळं माहीत आहे. तर हे इथं बोलण्याचं प्लॅटफॉर्म होता, पण मला हे सांगायचं याच्यामधून की नॉलेज थ्रू आपण इम्पॉवर इथं झालेलो आहे सगळ्या गोष्टीमध्ये. आणि मला असं वाटतं की आता उद्या इथून बरेच मुलं आहेत, कुणाचं सिलेक्शन होईल नाही, आता सरांचं बोललं की UPSC काहीतरी झालं नाही अटेम्प्ट, पण तरी पण ते लढत आहेत सध्या. मेन मॅटर असं मला असं वाटतं की आवर गोल शुड बी द बाबन त्याला काय म्हणूया की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक गोष्ट म्हणायची की एज्युकेशन म्हणजे काय कशासाठी असलं पाहिजे, अल्टिमेट गोल ऑफ एज्युकेशन म्हणजे काय की तुमचं कल्टिवेशन ऑफ माइंड म्हणू आपण त्याला, की तुमचं माइंड कल्टिवेट झालं पाहिजे. जर तुम्ही पुस्तक वाचलं आहे कुठेतरी असं बोलताय ही गोष्ट महत्त्वाची नाही आहे, तुम्ही ग्राउंड लेवलवर त्याच्यावर काम पण केलं पाहिजे. आणि मला एकच आज अशा बाबत आपण नंतर आपण सगळे अधिकारी होऊया आणि फक्त जस्टिससाठी नाही तर सोशल जस्टिससाठी आपण लढूया. थँक्यू सो मच. धन्यवाद कैलाश. जाता जाता कैलाश खूप चांगला संदेश आपल्यासाठी देऊन गेलेला आहे. नुसतं शिक्षण महत्त्वाचं नसतं तर ते प्रत्यक्षात कृतीत उतरणं खरंच गरजेचं आहे. आणि ते आज आपण बघतोच आहे की आज आपल्याला आपल्याला आपली लोकशाही टिकवण्यासाठी त्याची खरंच खूप गरज आहे. यापुढे मी मयुरेश ननवरे यांना आमंत्रित करते, त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करा. स्पेशली मला म्हणजे काय त्याला म्हणतात ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं आहे तीन गोष्टी किंवा तीन व्यक्तींच्याबद्दल. पहिलं ऑफकोर्स महाज्योतीचं मला थँक म्हणायचं आहे, जे सगळं आपल्यांनी म्हटलेलंच आहे. फक्त त्याच्यात मला एकच एवढं हे करायचं आहे की महाज्योतीला मी थँक काय म्हणतो आहे,
की आम्हाला पॉल सायन्समध्ये सरांनी शिकवलं की सोशल कॉन्ट्रॅक्ट थिअरी असते. सोशल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आपल्याला समाजानं काय दिलेलं असतं आणि आपण समाजासाठी काय देतो. महाज्योतीने एवढे पैसे इन्व्हेस्ट केले, ते क्लास हे केलेलं आहे, त्याचं युटिलायझेशन करून आता आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण म्हणजे त्यांचा आपला बेस्ट आउटकम काय आहे की आपण ज्या एक्झामसाठी प्रिपेअर करतोय त्याच्यातून काहीतरी आउटकम आला पाहिजे आणि त्या संस्था पण ती मोठी झाली पाहिजे आणि आपणही मोठं झालो पाहिजे. तर मला हे सोशल कॉन्ट्रॅक्ट फुलफिल करायसाठी जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्या ती अजून हे कॉन्ट्रॅक्ट कंटिन्यू आहे, ते जेव्हा तेव्हाच कम्प्लीट होईल जेव्हा आम्ही म्हणजे की आपण व्यवस्थित सगळे क्लिअर करू एक्झाम, तेव्हाच हे कॉन्ट्रॅक्ट फुलफिल होतं ह्याची सगळ्यांनी जाणीव ठेवावी असं मला वाटतं. नाहीतर हे कॉन्ट्रॅक्ट म्हणजे पब्लिक रिसोर्स आपल्यावर लागलेला आहे आणि आपण त्याला काही रिस्पॉन्स करत नाही असं होतो. सेकंड मला जे थँक करायचं आहे ते तुकाराम सरांना करायचं आहे, कारण मी तुकाराम सरांच्याकडे ऑप्शनलसाठी होतो आणि सरांचं इंटरॅक्शन वगैरे त्याच्या बाबतीत म्हणजे सर साधे डाऊट पण इतके हे करत होते की कन्व्हिन्सिंगली ऐकत होते, त्याला रिस्पॉन्स करत होते आणि म्हणजे इतकं सरांचं नाव असून सुद्धा इतके ॲक्सेसेबल होते सर की मेसेज केला की सर लगेच रिप्लाय किंवा सरांना एखादी क्वेश्चन दाखवला की सर चेक करून देतो. त्यासाठी तुकाराम सरांना मला थँक करायचं आहे आणि तिसरं थँक भरत सरांना करायचं होतं, सर दिसत नाहीत. ओके, तिसरं थँक भरत सरांना करायचं होतं आणि ह्या तीन व्यक्तींना थँक करायचं होतं. आणि मला म्हणजे मगाशी एक जण म्हणाला की हा निरोप समारंभ नाही आहे, हा निरोप समारंभ नाहीच आहे माझ्यासाठी, फक्त हे एक म्हणजे प्लॅटफॉर्म आहे, एक सोशल कॉन्ट्रॅक्ट आहे, त्याच्यातून मला माझा आउटकम काढायचा आहे आणि व्यवस्थित करायचं याच्यासाठी मला सरांची मदत पाहिजे, सगळ्यांची मदत पाहिजे आणि जेव्हा हे फुलफिल होईल तेव्हा मला खरोखर आनंद वाटेल, काहीतरी आपण समाजाने जे आपल्यावर इन्व्हेस्टमेंट केलं त्याला काहीतरी आपण रिटर्न देऊ शकू. थँक्यू. धन्यवाद मयुरेश. आणि निश्चितच हा निरोपाचा कार्यक्रम आपल्यासाठी जस फॉर्मॅलिटी आहे, युनिक आपल्यासोबत निश्चितच असणार आहे, सर्व फॅकल्टीज पण आपल्याला निश्चितच मार्गदर्शन करत राहील. यापुढे मी वैष्णवी पाटमासेईला तिचं मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवते. आदरणीय व्यासपीठ आणि खाली बसलेले ॲस्पिरंट आणि भावी अधिकारी, युनिकबद्दल भरभरून सगळ्यांनी सांगितलेलं आहे आणि सगळ्या गोष्टी या खऱ्या आहेत आणि आता त्यामध्ये फारसं काही मला नाही वाटत मी काही इन्क्लूड करू शकणार, पण एक गोष्ट जे मला इथे आल्यावर जाणवली, 4 जुलैच्या बॅचला मी इथे ॲडमिशन केली आणि आपण घरून निघाल्या नसतर आपल्याला आपण कसं असतं ना, घर पण सोडल्यानंतर आपण बाहेर कुठेतरी घर पण शोधत असतो, वेगळं पण आपल्याला जाणवायला नको म्हणून. आणि युनिकमध्ये येताना खूप खरं तर मला बोलताना फार भीती वाटत आहे, पण युनिकमध्ये येताना आम्हाला वाटलंय की बाबा गव्हर्नमेंट आपण बघतोय गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम असतात स्कीम फार छान असतात पण इम्प्लिमेंटेशनमध्ये कुठेतरी तफावत दिसते आणि तोच न्यूनगंड प्रत्येकांच्या मनामध्ये निर्माण झालेला असतो. तोच न्यूनगंड माझ्या मनामध्ये सुद्धा होता की आपण गव्हर्नमेंटचे स्टुडंट आहे भाय बाबा गव्हर्नमेंटचे स्टुडंट आहे नाव लिहिलंय आणि आपल्याला एवढे सुविधा मिळणार आहे म्हणून आपल्याला असं ट्रीट केलं जाईल, पण युनिकनी ते सगळं सपशेल म्हणजे खरं ठरलेलं नाही, सपशेल चुकीचं ठरलेलं आहे. ज्या दिवशी आम्ही युनिकला आलोय आणि युनिकला यायच्या आधी सुद्धा आमचं भरत पाटील सरांशी संवाद झालेला आहे, सरांच्या बोलण्यामुळे आम्ही म्हणजे प्रभावित झालेला आणि मी बघते मी युनिकला येण्याचा डिसिजन आधीच घेतलेला होता सरांशी बोलायच्या आधी. 2016 अन्सार शेख सर IAS ऑफिसर झालेले होते युनिक अकॅडमीमधून, त्यावेळी मी 12वीला होते आणि 12वी सायन्सला होते. त्यानंतर मी म्हणजे लोकराज्य हे महाराष्ट्र राज्याचे मासिक आहे त्या मासिकांमधून वाचलेलं होतं, त्यामुळे मोबाईल वगैरे आम्ही फारसं वापरत नसल्या कारणाने आणि त्या लोकराज्यामध्ये मुलाखत वगैरे वाचली आणि युनिकचं भरभरून म्हणजे सरांनी युनिकचं भरभरून कौतुक केलेलं आहे आणि त्यावेळी मी खरंच युनिकमध्ये प्रभावित झाले. युनिकमध्ये आपल्याला हे करायचं ॲडमिशन वगैरे करायची आपण क्लासेस लावू शकतो का वगैरे वगैरे आणि मग खूप सारं माध्यमांमध्ये वगैरे वाचलंय आणि कळलंय की आपण सेल्फ स्टडी पण करू शकतोय. खूप अधिकारी कसं असतात ना, अधिकारी झालंय प्रत्येकांची जर्नी ही वेगळी असते आणि प्रत्येकजण आपापल्या जर्नीतून सांगत असतात पण प्रत्येकाची जर्नी दुसऱ्याला लागू होणार हे तितकंसं खरं ठरत नाही. पण कसं असतं मग सेल्फ स्टडी होऊ शकते बाबा आणि आपण मोठमोठ्याला क्लासेसला ॲडमिशन घेऊ शकत नाही त्यामुळे मग आपण कसं म्हणतो आहे चला सेल्फ स्टडी होऊ शकते. पण मला तरी असं वाटतं की आपण मी स्टेट
काय म्हणते आपलं महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळामधून शिकलेली आहे, जिल्हा परिषदेच्या शाळांमधून शिकलेली आहे. CBSE बोर्डचे जे बुक्स म्हटले आणि आपल्या महाराष्ट्र राज्यांचे बुक्स म्हटले, तर हे खरंच तफावत आहे त्या बुकांमध्ये, फार तफावत आहे. आणि आपल्या नॉलेजमध्ये सुद्धा ती तफावत जाणवते. आणि UPSC सारख्या सिव्हिल सर्व्हिस सेंटर लेवलच्या सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाममध्ये जर आपल्याला कॉम्पीट करायचं असेल तर आपल्याला CBSE बोर्डचे बुक्स वाचावे लागतात. त्या वाचून चालणार नाही तर ते समजून घ्यावे लागतात. आणि खूप साऱ्या गोष्टी असतात. आणि त्यातसुद्धा आपण मराठी माध्यम निवडलं आहे म्हटलं आहे तर आपल्या आम्हाला आठवते विश्वास नांगरे पाटील सरांनी सांगितलं होतं, मला वाटते की ऑल इंडिया रँक 2 भूषण गगराणी सरांची आलेली होती वाटते. त्याच्यानंतर कोणी मराठी माध्यमातून रँक घेऊ शकलेले नाही आहेत. तर ती रँक घेण्याचा प्रयत्न नक्कीच युनिकच्या मार्गदर्शनातून विद्यार्थी करणार. आणि त्यामुळे आपण तेच घेऊ. आणि खूप मुलांनी युनिकबद्दल फार काही खूप सांगितलेलं आहे. सगळ्या गोष्टी खरे सरांचं मार्गदर्शन म्हणा, युनिकचं स्टाफ म्हणा. आणि एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की घर सोडल्यानंतर आपल्याला कसं परकं पण जाणवते पुण्यासारख्या सिटीमध्ये येणं. आणि पण युनिकमध्ये आल्यावर जे फॅमिलियर सराउंडिंग आम्हाला जाणवलं ते खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट असतं. प्रायव्हेट सेक्टरमध्ये ते जाणवणं आणि ते पण आम्हाला वाटलं तो एक न्यूनगंड. मी म्हटलं की गव्हर्नमेंटचे स्टुडंट आहे बाबा, तुम्हाला इतकं दिलं आहे तेवढंच आम्ही कर. पण प्रत्येक क्युरीचे छोटेसे क्युरी येणारा प्रत्येक विद्यार्थी सरांना रिपीट क्वेश्चन विचारतं. पण सर तितक्याच संयमाने आणि सरांकडून मला पर्सनली खूप म्हणजे सरांचा स्वभाव संयमी स्वभाव मला शिकावासा म्हणजे शिकणारच मी आत्मसात करणार. माझ्यासाठी अवघड आहे मला माहिती आहे, खूप अवघड आहे. मी म्हणजे कसं खूप अग्रेसिव्हनेस आहे माझ्यामध्ये. आणि 10 महिने कसे गेले हे आम्हाला कळलंसुद्धा नाही. खूप फास्टचे 10 महिने गेले. आणि आत्ता असं वाटते की आत्ता कुठेतरी आपण ट्रॅकवर येऊन काहीतरी शिकतोय. आणि UPSCच्या प्रवासामध्ये मला असं वाटत होतं की मी सेल्फ स्टडी करू शकते. मी ही पण वाचलंय ते पण वाचलंय खूप काही वाचलंय झालंय. आता यांनी सांगितलंय तसं आपण फॉलो करू टॉपर्सला वगैरे, पण तसं काही नाही हे मला इथे आल्यावर जाणवलंय. एखाद्या क्वेश्चनचा आन्सर जरी लिहिता असताना आपल्यामध्ये जे डीपनेस पाहिजे ज्यामध्ये आपल्याला गोष्टी इन्क्ल्यूड कराव्या लागतात त्या सहजासहजी होणाऱ्या नसतात. ते एक प्रोसेस असते आणि त्यासाठी प्रोसेससाठी आपल्याला मार्गदर्शन हवं असतं. आणि ते सुद्धा मराठी माध्यमातून करायचं म्हटलं तर हे निश्चितच अवघड काम आहे. तसं अवघड गोष्ट कुठलीच नसते म्हणतात, पण अवघड गोष्ट नसली तरी सोपीसुद्धा ती तितकी नसते. त्यामुळे आपल्याला त्याच्यावर काम करावं लागतं. आणि त्या काम करायला जर युनिकसारखी टीम मिळाली, युनिकसारखी प्रशिक्षण संस्था मिळाली तर हे खूप छान गोष्ट असते. आणि त्यामुळे काय आणि युनिकसारख्या प्रशिक्षण संस्थेमुळे आपल्या मराठी माध्यमांचा टॉप 100 जो रेशो आहे तो UPSCचा निश्चितच वाढेल. आणि 10 महिन्यामध्ये खूप छान सपोर्ट केला आहे सरांनी, डिस्क्राईब केलं आहे. सर्वजणांनी सांगितलं आहे की स्टाफ छान होता आहे, युनिक अकॅडमी छान होती, आम्ही अधिकारी म्हणू आणि निश्चितच सगळे बनणारसुद्धा. पण एक मला तरी मी सिरियसली स्टडी युनिकमध्ये आल्यानंतर केली, खूप गोष्टी मला युनिकमध्ये आल्यानंतर कळल्या. आणि क्लासेसला तर खरं तर कसं असतं ना, 1.5 तासाचे क्लासेस असतात आणि कॉलेज बरोबर आपण केलेले नसतात, त्यामुळे 3 तास रेग्युलर इथं बसणं आणि आम्ही कसं घरून डायरेक्ट इथे आलो आहे आणि 3 तास बसणं माझ्यासाठी तरी पर्सनली खूप अवघड होते. मी बसू शकले नाही. आणि मी खरंच निश्चित स्टार्टिंगचे रेग्युलर ऑफलाईन लेक्चर केले आणि मी पूर्ण नंतर ऑनलाईन लेक्चर केलेले. आणि तो माझा थोडा प्रॉब्लेम होता की मी बसू शकले नाही म्हणून. आणि सगळ्यांनी सांगितलं की खूप सपोर्ट केला सगळं सगळं. मला एक ॲस्पिरंट म्हणून, तो ॲस्पिरंट कुठलाही असो, UPSCचे प्रिपरेशन करत असो, MPSC कुठल्याही स्पर्धा परीक्षेचे प्रिपरेशन करत असो, तो ॲस्पिरंट आहे म्हणून एक फील काय करतो की सपोज 0.50 म्हणा, पॉईंट कितीतरी मार्क्सने जर तेव्हा त्याची एक्झाम राहते आणि तो छान डेडिकेशननी अभ्यास वगैरे करतोय. तर त्यासाठी मी एक कविता पर्सनली बनवली, मला कविता बनवण्याचा खूप छंद आहे ती मी इथे म्हणून दाखवणार. त्या ॲस्पिरंटला डेडिकेट असणार माझी ती पोयम. ती पोयम मी म्हणून दाखवते. अनेक संकटांचे घाव सोसून अजूनही हिंमत मात्र त्याने सोडली नव्हती. अनेक संकटांचे घाव सोसून अजूनही हिंमत मात्र त्याने सोडली नव्हती. म्हणून काय त्याचं जगणं, रोज रोज उठून मरमर करणं, रोज नवीन आव्हानाला सामोरं जाणं. रोज रोज उठून मरमर करणं, रोज नवीन आव्हानाला सामोरं जाणं. कुठून आणतोय तो इतकी हिंमत हे त्याचं त्यालाच ठाऊक. कुठून आणतोय तो इतकी हिंमत हे त्याचं त्यालाच ठाऊक. परिस्थितीचे घाव सोसत, परिस्थितीचे घाव सोसत अगदी जगणं नकोसं होईस तर त्याचं लढणं. अगदी जगणं नकोसं होईस तर त्याचं लढणं. रोज संघर्ष करणं आणि रोज थोडं थोडं मरणं. रोज संघर्ष करणं आणि रोज थोडं थोडं मरणं. इतकं सोपं नव्हतं सगळं जितकं बाहेरून दिसत होतं. इतकं सोपं नव्हतं सगळं जितकं बाहेरून दिसत होतं. आतून त्याचा धीर सुटत जात होता हे त्याचं त्यालाच कळत नव्हतं. आतून तुटलेला पण बाहेरून जीव तोडून परिस्थितीशी लढणारा, भांडणारा, जीवनाच्या लढाई जिवायच्या आकांताने धावणारा.
एक अपरिचित व्यक्तित्व पण अनेकांच्या कहाणीचे प्रतिनिधित्व करतो हे त्यालाच कळेल ज्याच्या काळजाला त्याचं जगणं जाऊन मिळेल मला असं वाटतंय माझ्या परीने स्वतः मी तरी एक अपयश आपण कसं पचवतोय आणि आपली त्या जर्नीमध्ये कशी प्रोसेस असते. आपण भले आपल्याला सात्वना खूप लोक देत असतात पण आपण स्वतः किती आतून तुटलेलं असतं हे मी याच्यात व्यक्त थोड्याफार प्रमाणात का होईना व्यक्त करू शकले. आणि मला इथं व्यासपीठावर बोलायची संधी मिळली त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानते. आणि शेवटी दोनच शब्द म्हणू इच्छिते. आयुष्य हे प्रयत्नांची मालिका असते. निरंतर शिकत राहणं आयुष्याचा प्रवास. प्रयत्न या प्रवासात थांबा घेऊ देत नाही तर सतत कार्यरत ठेवतोय आपल्याला नवीन काही करण्यासाठी शिकण्यासाठी. शेवटी प्रयत्नाच्या प्रकाष्ठाने जगही जिंकता येतं म्हणतात. तीच प्रयत्नाची प्रकाष्ठा आता आपल्याला करायची आहे आणि भावी अधिकारी बनायचं आहे. थँक्यू. धन्यवाद वैष्णवी. तिने तिच्या कवितेतून आपल्या सर्वांचीच परिस्थिती खूप चांगल्याने मांडलेली आहे. त्याबद्दल खरंच तिचं धन्यवाद. आणि आपण सर्वांनी खूप चांगलं मनोगत व्यक्त केलं आहे युनिकबद्दल. जे काही बोललं ते मी एका वाक्यात बोलू इच्छिते. UPSC चे प्रशिक्षण आज देणाऱ्या मुलांमध्ये जेवढं कॉम्पिटिशन आहे ना त्याच्यापेक्षा जास्त कॉम्पिटिशन हे ज्या कोचिंग क्लासेसमध्ये मला पाहायला मिळते मार्केटमध्ये. बट तुम्ही जे काही बोललात आपल्या इन्स्टिट्यूटबद्दल ते खरंच आहे आणि म्हणूनच आपले इन्स्टिट्यूट द युनिक हे नाव डिझर्व करतं. यापुढे आपण प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनाकडे वळणार आहोत. तर मी सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय श्री प्रवीण चव्हाण सर यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार, गुड आफ्टरनून. एक चिठ्ठी 1 रुपया थोडक्यात मनोगत व्यक्त करा. तर ती आधीचीच आहे पण ही मला पण ॲप्लिकेबल आहे असं समजून मी बोलतो कारण मला जाणीव आहे की आपल्याला सगळ्यांना भूक लागली, मला पण लागली. तर लवकर आपण समारोपाकडे, कार्यक्रमाच्या समारोपाकडे येऊया. तुम्ही सगळे बोलताना असं बघून वाटतं आहे आम्हा सगळ्यांना इथं बोलायची सवय आहे त्यामुळे एकदा हे हाती आलं की मग थांबावं असं वाटतच नाही. पण तुम्ही सगळ्यांकडे बोलताना असं वाटतं की तुमच्या परीक्षेतला जो शेवटचा टप्पा आहे ज्याला आपण मुलाखत चाचणी असं म्हणतो म्हणजे व्यक्तिमत्व चाचणी, त्याची तयारी तुमची सुरू आहे की काय असं वाटावं इथपर्यंत तुम्ही चांगले बोललेलं आहात. बोलणं हा एक टप्पा आहे पण बोलल्यानंतर जेव्हा तुमच्या इथे लक्षात येते की आपल्याकडनं शब्द विसरतायत, तिथे बसल्यानंतर बोलण्याची प्रेरणा येते आणि त्याच्यापुढेही जाऊन मी असं म्हणतो की तुम्हाला ह्या गोष्टीची जाणीव होते आणि तुम्ही ती स्पष्टपणे मान्य करताय. तर ह्याच्यासारखी तुमच्या तयारीची चांगली सुरुवात असू शकत नाही, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. सारथी महाज्योती या दोन संस्थांचं पण मी या निमित्ताने आभार मानू इच्छितो की त्यांनी तुमच्यासाठी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. कारण त्यांनी तुम्हाला जो हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्याचा फायदा देखील होत आहे. अनेक विद्यार्थी जे आहेत जे ऑलरेडी काही मेन एक्झामिनेशन लिहित आहेत, UPSC ची मेन एक्झामिनेशन लिहित आहेत, MPSC ची मेन एक्झामिनेशन लिहित आहेत, इतर ज्या सगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याची पण मेन एक्झामिनेशन ती लिहित आहेत, त्यामुळं तुम्हाला हा जो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचे पण आपल्याला आभार मानावे लागतील. राहता प्रश्न या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही आमच्याविषयी जे भावना व्यक्त केल्या, खरं तर या निमित्ताने आम्हाला पण थोडी प्रेरणा मिळते, नवीन गोष्टी शिकायला मिळतात, थोडं इंट्रोस्पेक्शन करायला मिळतं, काही आणखी सुधारणा करता येतील का याची पण चाचपणी आम्हाला त्या निमित्ताने करता येते. त्याबद्दल पण मी व्यक्तिशः संस्थेच्या वतीने आपला आभारी आहे. मगाशी तुम्ही सगळेच जे बोललात, संकेत देवळेकरांचा रेफरन्स घेतला गेला, संकेत याच क्लासरूममध्ये शिकलेला विद्यार्थी आहे, तो अकॅडमीचा स्टुडंट आहे, मराठी माध्यमात त्यांनी परीक्षा दिली, तो मराठी माध्यमाच्या क्लासला याच क्लासरूममध्ये बसलेला आहे. सांगण्याचा हेतू हा आहे की आमच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की खूप कमी स्टुडंट असे असतील की ज्यांचा स्पर्धा परीक्षेच्या तयारी दरम्यान त्यांच्या सिलेक्शन दरम्यान संस्थेशी संबंध आला नसेल, तो कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तो आलेला आहे ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांची एक वेगळी ब्युटी आहे ही तुम्हाला हळूहळू आता लक्षात आली असेल. मागे एकदा बोलताना मी असं म्हणालो होतं की तुम्ही पूर्वपरीक्षेला 100 रुपये फी भरता, मुख्य परीक्षेला 200 रुपये फी भरता, अशी कुठलीच परीक्षा नाही. अगदी तलाठ्याची पण तुम्ही जर परीक्षा घेतली तर त्यालासुद्धा आपल्याला 1000 रुपये फी भरावी लागली. आणि आपल्याकडे तर विमेन कॅन्डिडेट्सना तर खूप एनकरेजमेंट मिळते, म्हणजे एवढ्या कमी फीमध्ये ज्याची परीक्षा घेतली जाते आणि बऱ्यापैकी ट्रान्सपरंट अशा प्रकारची परीक्षा जी या आयोगांमार्फत घेतली जाते ते परीक्षा देण्यासाठी तुम्ही सगळेच प्रयत्न करत आहात. तर ही म्हणजे चांगली गोष्ट आहे. तुम्ही ह्यातल्या काही फॅक्ट्स पण समोर मांडण्याचा प्रयत्न केला की सगळ्यांना यश मिळेल असं नाही, पण तुम्हाला खूप गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या, भारत सरांकडून संयम शिकायला मिळाला, आम्ही पण त्याचं अनुकरण करता येते का बघूया. त्यांचा सहवास आम्हाला जास्त असतोच पण आम्ही पण त्याचा तो चांगला प्रयत्न करूया.
मराठी माध्यमाविषयी तुम्ही थोडीशी खंत व्यक्त केलीत की मराठी माध्यमातून चांगले निकाल लागत नाहीत. गेल्या बरेच वर्षापासून म्हणजे अकॅडमी 2007 पासून मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन करत आहे, म्हणजे त्याचे निकाल पण आपले पूर्वी चांगले असायचे. आत्ता जे अडचण जाणवते त्याच्यामध्ये फक्त एकच अडचण मला व्यक्तिशः सर जाणवते की आम्हा सगळ्यांनाच ती जाणवते की आपण मराठी माध्यमात परीक्षा जर देत असलो तरी थोडंसं पूर्वपरीक्षेमध्ये आपण मागे पडत आहोत. मुख्य परीक्षेचा फारसा प्रश्न नाही, कारण तुम्ही ज्या प्रकारची उत्तरं लिहिता, तुम्ही ज्या प्रकारचे आन्सर्स आम्हाला सबमिट करता, त्याच्याकडे बघताना आवर्जून असं वाटतं की तुम्ही मराठीमध्ये मुख्य परीक्षा दिली तर तुम्ही पासच होणार आहात. अनफॉर्च्युनेटली असं होते की तुम्हाला मराठीमध्ये तयारी करत असताना पूर्वपरीक्षेची थोडीशी अडचण जाणवते, आणि त्याच्यामुळे मग मुळातच जाताना मुख्य परीक्षेला कमी विद्यार्थी जातात, पास होताना कमी होतात, फायनल सिलेक्शनमध्ये कमी होतात. तर आम्हाला पण त्याची खंत आहे आणि आम्ही आमच्या पातळीवरती तो प्रयत्न करत आहोत, पण तुम्हाला सगळ्यांची साथ त्याच्यासाठी लागणार आहे. दुर्दैवाने किंवा वेगळ्या कारणांमुळं असं आमच्या लक्षात येते की समजा सोशल मीडिया आहे, यूट्यूब आहे, वेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत, हे प्लॅटफॉर्म चांगले आहेत का? डेफिनेटली चांगले आहेत, परंतु बऱ्याच गोष्टी तिथं वेगळ्या स्वरूपामध्ये उपलब्ध असतात, त्याचं इंटरप्रिटेशन खूप वेगवेगळं असतं. त्यामुळे बरेच विद्यार्थी जे इथं पण क्लासला आहेत ते बऱ्याचदा अशा माध्यमांचा अवलंब करतात. त्या माध्यमांचा अवलंब करू नये असं मला म्हणायचं नाही, पण त्यानिमित्ताने त्यामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या गोष्टी व्हेरीफाय करणं ही आपली जबाबदारी आहे, आणि त्यातल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला स्वीकारायला पाहिजेत असं नाही. इथं जो मुद्दा मला आवर्जून हायलाईट करायचा की ते मार्गदर्शन तुम्ही घ्या, पण तुम्हाला जे इथे तुम्हाला जे तुमचे टीचर्स अवेलेबल आहेत, मेंटॉर्स अवेलेबल आहेत, त्यांना तुम्ही आवर्जून भेटा, त्यांना तुम्ही आवर्जून भेटलं पाहिजे. आणि तुमच्या बोलण्यातनं ह्या गोष्टीवरती शिक्कामोर्तब झाले की आमच्यापैकी कोणीच असं नाही की तुम्हाला ॲक्सेसेबल नाही. त्यामुळे ती कॉम्प्लिमेंट आणि एक संधी अशा दोन्ही अर्थाने मी आपल्यासमोर मांडतो. आमच्यासाठी ती कॉम्प्लिमेंट आहे, तुमच्यासाठी ती संधी आहे की असं कुठला मेंटॉर किंवा टीचर तुम्हाला इझिली ॲक्सेसिबल होत नाही असं नाही. तुम्ही भारत सरांच्या बाबतीमध्ये असं जो आपला आम्ही त्यांना त्रास दिला, शिवाजी सरांना त्रास दिला, तर तो त्रास तुम्हाला वाटतो, म्हणजे आम्हाला तसा वाटत नाही, आमचं ते रोजचं काम आहे. त्यामुळे ती प्रक्रिया तुमच्या बाजूने तशी अवैधपणे चालू राहिली पाहिजे. बऱ्याचदा असं वाटतं की आम्ही पण विद्यार्थी रेषेमध्ये तो छोट्या गोष्टी कशा विचारायला पाहिजे, विचारू का नको, असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असतात. तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं हेजिटेशन बाळगू नका. तुम्हाला जर तुमचे जे फॅकल्टी बघितले त्यांच्यामध्ये अगदी डॉक्टर्सपासून इंजिनियरपासून सगळ्या प्रकारचे फॅकल्टी आहेत, म्हणजे तुम्हाला अगदी मेडिकल ॲडवाईस पाहिजे असेल तर आपल्याकडे दोन दोन डॉक्टर आहेत. इथंपासून म्हणजे आम्ही ते आमच्या पातळीवरती पूर्ण प्रयत्न करतो की तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींचा पण कसा निपटारा करता येईल. म्हणजे तुम्ही आजारी आहात इथंपासून तुम्हाला अगदी मेंटली डिस्टर्ब वाटल्यासारखं वाटतं आहे, तर त्या सगळ्या छोट्या छोट्या मुद्द्यांचा पण निराकरण कसं करता येईल असा आमचा प्रयत्न असतो. थोडीशी अडचण आमच्या बाजूने अशी होती की तुम्ही जर आमच्यापर्यंत आलाच नाही तर दुर्दैवाने आम्हाला त्या गोष्टी तुम्हाला सांगता येत नाहीत, आणि तुम्ही येत नाही, तुम्ही म्हणजे ॲस्पायरंट येत नाही, ह्याच्यामागे एकच कारण आहे की थोडं हेजिटेशन वाटतं, थोडं भेटावं कसं किंवा भीती वाटते. तर तुम्हाला आत्तापर्यंत लक्षात आलंच असेल की असं कोणी आमच्या भीतीदायक कोणी नाही आमच्यापैकी की ज्यांची तुम्हाला भीती वाटायला पाहिजे. तर मी या निमित्ताने आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करेल की तुम्ही त्यांना आवर्जून भेटा, त्यांचं मार्गदर्शन तुम्ही घ्या, कारण आम्ही नेहमीच असं मानतो की वन्स अ स्टुडंट ऑलवेज अ स्टुडंट. तुम्ही एकदा स्टुडंट झालात तर फॉर्मली हा कार्यक्रम जर इथं होत असला तरी आपल्यातलं जे काही रिलेशनशिप आहे ती अशीच पुढे चालू राहणार. तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर पण ती असणार आहे, तुम्ही नाही सिलेक्ट झालात तरी असणार आहेच आहे, कारण आत्ता पण जे बरेच विद्यार्थी सिलेक्ट झाल्यानंतर पण वेगळ्या कारणासाठी इथं येतच असतात. सगळ्या जे मेंटॉर्स असतात त्यांच्या संपर्कातच ते होते, सरांच्या संपर्कात होते, त्यांना ते वेळोवेळी छोट्या छोट्या गोष्टींचं पण मार्गदर्शन विचारत असतात, घेत असतात. ही गोष्ट तशी पब्लिकली सांगण्यासारखी जरी नसली तरी पण ते छोट्या छोट्या गोष्टींसाठी येतात, तर तुम्हाला ती संधी आणायची उपलब्ध आहे, त्याचा आपण फायदा घ्यायला पाहिजे. तर या निमित्ताने आपण ती गोष्ट पुन्हा एकदा जाणून घेऊयात. तुम्ही आमच्याविषयी जे बोललात त्याविषयी आम्हाला खरंच आनंद झालेला आहे, त्याच्यातून आम्हाला एक नवीन प्रेरणा मिळाली, नवीन ऊर्जेने आपण त्याच्याकडे बघणार आहोत. राहता प्रश्न मराठी मीडियमचा राहिला, इंग्रजी माध्यम तर आहेच आहे, पण मराठी मीडियमचा जर राहिला तर त्याला आम्ही पण गांभीर्याने घेतलेलंच आहे, कारण म्हणजे तो काही तुमचा दोष आहे, इन्स्टिट्यूटचा दोष आहे असं नाही, पण एकंदर व्यवस्थेमध्ये जे आपल्याला नंबर कमी दिसतो आहे सिलेक्शनचा, तर त्याच्यावरती आपण सगळे मिळून या निमित्ताने काम करूया. पण त्यासाठी तुमचं सहकार्य जे लागेल, तुम्हाला सारखं आम्हाला भेटावं लागेल, आणि मग ती एकदा रिलेशनशिप बिल्ड झाली की मग ती फॉरएव्हर अशा प्रकारामध्ये राहील. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन, आपल्या सगळ्यांचे आभार. सारथी महाज्योती या दोन्ही संस्थांचे देखील मी या निमित्ताने औपचारिकरित्या आभार मानण्याची संधी या ठिकाणी घेतो, आणि फारसा वेळ न दवडता मग आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये जाऊया. धन्यवाद. थँक्यू ऑल व्हेरी मच. भारत पाटील सर आपले आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते. थँक्यू. तुम्ही सगळेजण या निरोप समारंभाला आलात त्याबद्दल. आणि सारथीची बॅच थोडीशी आधी संपली आपली 2020 ची,
पण मधल्या काळामध्ये सगळं काय काय चालू असल्यामुळे जे त्यांना सगळ्यांना पण माहिती त्यांनी कुठलाही राग मानला नाही त्या गोष्टीचा की सेंड ऑफ झाला नाही. आणि मग काल महाज्योतीच्या बॅचचा समारोप आपला झाला, कालावधी संपतो. म्हणजे निरोप समारंभ हा फक्त एवढाच की बाबा एक आपण जेव्हा या सरकारी प्रक्रियेमध्ये काम करत होतो तेव्हा त्याचा एक काही कालावधी असतो, काही निकष असतात, तो बॅचचा कालावधी संपलेला आहे. पण प्रवीण सरांनी आता जसं तुम्हाला सांगितलं की तुमची जी काही तयारी चालू आहे जी चालणार आहे इथून पुढच्याही काळामध्ये, त्या प्रत्येक टप्प्यावरती युनिक अकॅडमी आपली सगळी शिक्षक मंडळी आणि आपली सगळी टीम तुमच्या सोबत आहे. तुम्हाला काय हवं काय नको ते तुम्ही कुठल्याही वेळी सांगा, त्याच्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की कोण कुठून कुठून कुठनं कसं आलेलं आहे, आणि तुमच्या आत्तापर्यंत लक्षात आलं असेल की युनिक अकॅडमी पण अशीच तयार झालेली आहे. हां, म्हणजे आत्ता आम्ही सांगत बसलो तर काय लातूर, जळगाव, बुलढाणा, सांगली, सातारा असं सगळं काय काय आपल्या फॅकल्टीचं पण असं टीम ही सगळी अशी आहे की वेगवेगळ्या भागातनं आपल्याच सारख्या बॅकग्राऊंडमधनं येऊन युनिक अकॅडमीचे शिक्षक ज्यांना तुम्ही सगळे त्या त्या विषयातले तज्ज्ञ म्हणतात, आणि तर ती सगळी टीम आपल्याकडे आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय म्हणताय ते त्यांना कळत नाही असं कधीच होणार नाही. म्हणजे तुम्ही काय बोलताय ते पहिल्या दोन चार शब्दांमध्येच लक्षात येऊन जातं आणि तुम्हाला त्या पद्धतीनं सरांचं मार्गदर्शन सगळं मिळत असतं. तर ते चालूच राहणार आहे, त्याच्यामध्ये कुठले खंड पडणार नाही. तुमच्या बाजूने तुम्ही सातत्याने संपर्क ठेवा, काय हवं नको ते सांगा. तुकाराम सरांचं नेहमी विचारणं असतं की बॅच संपली तरी मुलांचं काय येतो की नाही फीडबॅक, कळवतात की नाही मुलं काय आहे की नाही, प्री किती मुलं निघालेत त्यांना ताबडतोब मेन्सच्या तयारीला लावा, मेन्सच्या टेस्ट सिरीज आपली द्या. UPSCच्या बाबतीत तेच आहे. यावर्षी आपल्या सगळ्यांना UPSCच्या ॲडमिशन जरी असल्या तरी मधल्या काही काळामध्ये मुलांनी सरळ सेवा, अगदी कंबाईन अशातल्या सगळ्या परीक्षा देऊन त्याच्यामध्ये तुम्ही व्यस्त होतात. त्याही टप्प्यावरती तुम्हाला जे काही मार्गदर्शन आपल्याला करणं शक्य होतं ते आपण केलेलं आहे. सारथी महाज्योती त्या सगळ्या संस्थांमध्ये असतात, त्यांच्या माध्यमातनं तुमचा आणि युनिकचा संबंध येतो. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही त्या सगळ्या गोष्टींची आपल्याला निकष पूर्तता या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. पण त्या पलीकडे विद्यार्थी आणि शिक्षक याच भूमिकेतनं नात्यातनं आपण जेव्हा बघतो तेव्हा शिक्षकाच्या भूमिकेतनं आणि एक संस्थेच्या भूमिकेतनं तुम्हाला जे जे काही देता येईल ते देण्याचा सगळा प्रयत्न आपण इथे करत आलेलो आहोत आणि तो तसाच करत राहणार आहोत. माझ्याकडे यादी आहे की आत्ता सारथीमधले पण आणि महाज्योतीमधले पण किती विद्यार्थी कुठल्या कुठल्या परीक्षेमध्ये यशस्वी झालेले आहेत. अगदी दोन विद्यार्थी आजच महाज्योती बॅचमधले, एक शुभम बेज्जानी, तो आता मेन्ससाठी गेलेला आहे सेंटरला, त्याचं मुंबई रस्त्यामुळे तिकडे तो जातो म्हटलाय. बाकी खूप मुलांनी आता 2023ची पूर्वपरीक्षा राज्यसेवेची पास केलेली आहे, 2022ची मेन्स दिलेले पण बरीच मुलं आहेत आणि ती प्री पास झालेले पण होते. आणि बाकी कंबाईनच्या तर सगळ्याच परीक्षांना चांगला स्कोर आहेत, मुख्य परीक्षा देत आहेत. त्या सगळ्या टप्प्यावरती तुम्हाला पुढच्या काळामध्ये सगळ्या शुभेच्छा आहेतच. आपण म्हणजे विद्यार्थी कोण कुठला काय कुठली संस्था हा विषय कधीच नसतो. युनिकमध्ये जेव्हा विद्यार्थी येतो तेव्हा त्याला विद्यार्थी आणि शिक्षक आणि संस्था ज्या कारणासाठी विद्यार्थी इकडे येतात, ज्या गोष्टीसाठी ते विश्वास टाकतात, त्या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न आपला सुरुवातीपासून राहत आलेला आहे. आणि आपले संचालक तुकाराम जाधवांचंही त्याच्यावरती कायम कटाक्ष असतो की हे होतंय की नाही, हे करायचं आहे आपल्याला, हे होतंय की नाही, त्यावर सातत्याने सरांचं लक्ष असतं. त्याच्यामुळे आम्ही सर्व टीम म्हणून पण हे काम नीट नेमकंपणाने करू शकतो. आणि सारथी महाज्योती बाबतीत तर आपल्याकडे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की विद्यार्थ्यांनी फक्त विश्वास टाका आणि आम्हाला संधी द्या. बाकी तुम्हाला कुठलीही तक्रारीची संधी आत्तापर्यंत आपण कुणालाच दिलेली नाही, यापुढे ती कधी कोणाला मिळणार नाही. त्याच्यामुळे तुमच्या इथून पुढच्या काळामध्ये येणाऱ्या बंधू भगिनींना, मित्रमैत्रिणींनाही सांगा, जे कोणी येतील ज्यांना संधी मिळेल त्यांनी. आपला सगळ्यांचा प्रयत्न हाच आहे की बाबा ज्या उदात्त हेतूने या सगळ्या संस्था हे काम करतायत तो उदात्त हेतू आपल्याला पूर्ण करायचा आहे. आणि तुमच्या सगळ्यांवरती जो एक पालक म्हणून पालकत्वाच्या भूमिकेत जाऊन या सगळ्या संस्था जी काही आर्थिक जबाबदारी घेतात, तुम्हाला शिष्यवृत्ती देतात, फेलोशिप देतात, त्या सगळ्यांचा आपल्याला सदुपयोग करायचा आहे. त्या कामामध्ये युनिकचा जो काही रोल आहे तर ती भूमिका आपली आपण 100%पणाने काम करत असतो. इतर कोण काय करतं त्याच्याकडे आपण कधी बघत नाही. आणि आपण आपल्या आपल्या गोष्टी सेट कराव्यात या भूमिकेत आपण आपली कामं करत राहतो. बाकी काय गोष्टी चालतात तुम्ही बऱ्याच लोकांनी त्याला हिंट केला, आपण नावही घेणार नाही, त्याची गरजही आपल्याला नसते. पण ज्या विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिकायचं आहे किंवा ह्या स्पर्धा परीक्षेच्या टप्प्यामध्ये जिथे कुठे अडले तिथनं गाडी पुढे न्यायची आहे तर त्या सगळ्यांसाठी युनिक अकॅडमीचे दरवाजे कायमच खुले आहेत, इतकंच या बाबतीत तुम्हाला आश्वस्त करतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये आपलं सगळं हे सहकार्य, तुमचं त्रास देणं पण ते करून घेणं नसतं हे प्रवीण सरांनी सांगितलं, कारण तेच आपल्याला इथे करायचं असतं. त्याच्यामुळे ते त्रासाच्या भूमिकेतनं जाऊ नका, कायम या
बेटा बोला, संपर्क करा, संपर्कात राहा, आपण संपर्कात राहणारच आहोत. एवढं बोलतो आणि थांबतो आणि त्यानंतर मग तुकाराम जाधव सर आपल्याला मार्गदर्शन करतील. महाज्योती आणि सारथी या दोन संस्था, त्याचे सर्व भारत सरांचं नाव घेणं फार गरजेचं आहे, म्हणजे त्यांच्यामुळे तुम्ही इथं आलात असं मी म्हणेन. म्हणजे खरं तर माझं बरंचसं काम पी डी सरांनी सोपं केले, त्यात आणखीन थोडासा वाटा भारत सरांचा आहे, म्हणजे की ज्या गोष्टी मग मी परत रिपीट करत नाही. म्हणजे ओके, दोन मुद्दे आहेत त्यातले, म्हणजे त्याच्याबद्दल मी बोलतो आणि पुढे जाऊयात. खरं तर तुम्ही सगळे सॉर्टेड आहात आणि पी डी सरांनी जो नेमका उल्लेख केला, म्हणजे ते म्हणजे तसं म्हणत नाहीत, मी मराठीमध्ये भाषांतर केलं तर ते फार वाईट होतं. म्हणजे म्हणजे मला जे म्हणायचं होतं ते एखाद्याने आधीच म्हणणं, म्हणजे ओके. तर ती कुठली आहे की तुम्ही सॉर्टेड आहात आणि मुलाखतीची तयारी तुमची ऑलरेडी झालेली आहे, कारण आम्ही मॉक घेताना एक कायम अनुभव असा असतो की तुम्हाला का करायचं आहे, म्हणजे यू पी एस सी का करायचं आहे, एम पी एस सी का करायचं आहे. तर काही विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये ते वैचारिक पातळीवरती पक्क आहे की तुम्हाला ह्याची पूर्ण जाणीव आहे की महाराष्ट्र राज्याच्या या दोन संस्थांनी तुम्हाला केवढं मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. तो सेन्स ऑफ एंटायटलमेंट असेलही, पण तो मला आज कुठेही जाणवलेला नाही, म्हणजे पण ती कृतज्ञतेची भावना आहे. म्हणजे ओके, सो ते काही लोकांना वैचारिक पातळीवरती माहिती आहे, काही लोकांना मला वाटते की हा समोर बसला आहे आणि आणखीन एक जण बोलले म्हणजे की त्यांनी केलेलं आहे ते. म्हणजे सो रूप कुठलं जरी असलं तरी तुम्हाला त्याचं महत्त्व माहिती आहे. आणि मी हे तुम्हाला फार वेगळं करून सांगायची गरज नाही की आपल्या समाजामध्ये अजूनही राज्यसंस्थेची आणि शासन संस्थेची भूमिका ही प्रचंड महत्त्वाची आहे, आणि तिथं जाऊन किंवा इनडायरेक्टली का असे ना तिचं सहाय्य घेऊन आपण समाजामध्ये खूप मोठा सकारात्मक हस्तक्षेप, सकारात्मक बदल हा घडवू शकतो. म्हणजे सो ती जी कृतज्ञतेची भावना आहे तर ती भावना अशीच राहू द्या, देर इज नो डाऊट अबाउट दॅट. म्हणजे आता निरोप समारंभाबद्दल खूप वेगळ्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी म्हटलेले आहे, म्हणजे आणि ते तेवढंच एका अर्थाने खरं आहे. जसं आपण रेनबो बघतो तर तसेच ही वेगवेगळी इंटरप्रिटेशन्स आहेत. मी त्याच्याकडे असं बघेन, आणि भारत सरांनी तो उल्लेख केला आहे की तो एक कालावधी आहे, त्या स्कीमचा कालावधी आहे, तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांनी खूप त्याला वेगळ्या पद्धतीने बघितलेला आहे. तर मी त्याला असं म्हणेन की तुम्ही ज्या भूमिकेतनं, म्हणजे विद्यार्थी या भूमिकेतनं एक वर्षभराची बॅच करायला आला होता, तर त्या बॅचचा एका अर्थाने तो त्या बॅचची समाप्ती आहे. पण मला आता थोडंसं शिक्षकाच्या दृष्टिकोनातून त्याकडे असं बघायचं आहे की जे वर्षभर तुम्ही केलं, व्यासपीठ मिळालं, आता येणारा कालखंड हा भयानक महत्त्वाचा आहे. म्हणजे त्या अर्थाने ते सुरुवातीचे जे चाचपण्याचे दिवस जे होते, म्हणजे थोडंसं आपण धडपडत होतो, त्या गोष्टीला आता काय त्याला पूर्णविराम म्हणा किंवा अल्पविराम म्हणा, म्हणजे अल्पविरामच म्हणूया त्याला किंवा स्वल्पविराम म्हणूया त्याला, पण इथून पुढचा प्रवास हा खूप वेगळा असायला पाहिजे. आणि जे पी डी सरांनी किंवा भारत सरांनी जरा वेगळ्या पद्धतीने ते सांगितलं की इथून पुढं तुम्ही जितकं जास्त भेटाल आणि विचाराल, कारण या आत्तापर्यंतची गोष्ट वेगळी होती, म्हणजे तुम्हाला ती समजणं, लक्षात घेणं यासाठी महत्त्वाची होती, पण इथून पुढची गोष्ट ती समजल्यानंतर त्या त्या परीक्षेच्या टप्प्याला समोर ठेवून तसे प्रयत्न करणं याच्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणजे आणि ते तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तुम्ही शिक्षकांना, सगळ्या शिक्षक शिक्षिकांना वन टू वन भेटाल. म्हणजे ओके, आणि मी ते भारत सरांना मगाशीही बोलत होतो, म्हणजे आणि हे आमचं कायमपणे अनौपचारिकपणे सगळ्या फॅकल्टीचं पण आमचं म्हणणं चाललेलं असतं की क्लास केल्यानंतर विद्यार्थ्याची खरी सुरुवात होते. म्हणजे त्या क्लासच्या काळामध्ये तुम्हाला समजण्यामध्येच बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे तुम्ही तुमचं गाव सोडून तुमची सामाजिक पार्श्वभूमी वेगवेगळी असते, तिथं पुण्यात येतात, खूपच गोष्टी असतात त्याच्यामध्ये. म्हणजे त्या विद्यार्थी दशेमध्ये इतक्या प्रकारच्या गोष्टी आहेत, तर ते सगळं वर्षभर कसं संपतं हे आपल्याला कळत नाही. म्हणजे पण मग कळल्यानंतरचा जो पुढचा प्रवास आहे तो प्रचंड महत्त्वाचा आहे, क्रिटिकली इम्पॉर्टंट आहे, आणि तिथं तुम्हाला आमची साथ खरं एका अर्थाने महत्त्वाची असते. त्यामुळं त्याच्याकडे असं बघूच नका, म्हणजे एक टप्पा संपल्यानंतर दुसरा टप्पा आहे, जे मी भारत सरांशी मगाशी बोललो आहे, म्हणजे की एक यू पी एस सीसाठी आणि एम पी एस सीसाठी त्याला मी अभियान असं एक सोयीसाठी म्हणतो, म्हणजे तर ते घेऊन आपण आता येणार आहोत. म्हणजे आमची ही 15 तारखेची जी यू पी एस सीची मुख्य परीक्षा आहे, त्यातनं आम्ही थोडेसे रिकामी झालो की ते आपण तुमच्यासमोर घेऊन येणारच आहोत. आणि त्याच्यात काय आहे की ज्या विद्यार्थ्यांना यू पी एस सी आणि एम पी एस सी, म्हणजे ज्यांनी क्लास केलेला आहे तुमच्यापैकी, तर एक 2.5 ते 3 महिन्याचा कालावधी तुम्हाला अजूनही आहे, म्हणजे डिसेंबरपर्यंतचा, डिसेंबर किंवा मिड जानेवारीपर्यंतचा, हे गृहित धरून की तुम्ही 24 साली पूर्वपरीक्षा देणार आहात. म्हणजे मग ती कुठली का असेना, म्हणजे एम पी एस सीची असेल तर थोडंसं वेगळं आहे, कारण तो जुना पॅटर्न आहे, पण यू पी एस सीची ती आहे ती आहेच. म्हणजे तर ह्या 2.5 ते 3 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला राज्यसेवा, नवी मुख्य परीक्षा आणि अर्थातच यू पी एस सी, ते मुख्य परीक्षेच्या संदर्भामध्ये जे मार्गदर्शन गरजेचं आहे, म्हणजे तुम्ही क्लास केलेला आहे पण ज्यांना लिहायचं आहे, आता आपली यू पी एस सीची जी एस सी टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे, ऑप्शनलची 28 सप्टेंबरला आपण
येणाऱ्या 2-3 महिन्यासाठी ती सुरू करणार आहोत, ज्याला आपण फ्रीडम मॉड्यूल असं नाव दिलेलं आहे। तर ती जसा कसा तुमचा अभ्यास झालेला आहे तो UPSC बाबतीमध्ये तुम्ही लिहायला लागा आणि MPSC बाबतीमध्ये सिमिलर उपक्रम आपण घेऊन येतोय, म्हणजे जेवढी तयारी तुमची झाली असेल त्या तयारीच्या जोरावर तुम्ही लिहायला लागा। कारण ते जर का आपण केलं नाही तर मग ह्या वर्षभरामध्ये तुम्ही जे शिकलेलं आहात तर ते कसं झालेलं आहे, कुठंपर्यंत आपल्याला घेऊन जाणार आहे, ओके हे कळणार नाही आपल्याला। राज्यसेवेच्या बाबतीमध्ये 25 आपल्याला दूर वाटते, म्हणजे 2025 साली जो पॅटर्न येणार आहे आणि आणखीन त्याला 2 वर्ष आहेत, पण तुम्ही इमॅजिन करा डिसेंबर आला की 24 उजडते, तर मग 1.5 वर्षाचा कालावधी आहे। सो ज्या विद्यार्थ्यांनी UPSC क्लास केला असेल, किंवा आता मला माहीत नाही म्हणजे की नव्या UPSC म्हणजे नव्या राज्यसेवेचा MPSC किती विद्यार्थ्यांनी क्लास केलेला आहे, पण जरी तुम्ही UPSC केला असणार तर त्याच्या जोरावरती नव्या MPSC तयारी तुम्ही आत्तापासूनच, म्हणजे साधारणतः तुमचं जे काय मनामध्ये असेल येणारी UPSC पूर्वपरीक्षा त्याच्यानंतर तुम्ही इमिजिएटली कामाला लागलं पाहिजे। तर या सगळ्या तयारीमध्ये तुम्हाला लेखन प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये करावं लागणार आहे। एका विद्यार्थ्याने ते खरं तर बोललं आणि ते इतकं आमच्यासाठी दुःखद आहे, म्हणजे आमची औपचारिक अर्थानं पहिली जी विद्यार्थिनी आहे, आता त्या असं म्हणायला पाहिजे त्यांना, म्हणजे शीतल ओगले, म्हणजे 2007 पहिला निकाल आहे त्यांचा, 2009 संपूर्ण भारतामध्ये 27वी रँक आहे, शिकल्या त्या मराठी माध्यमातनं आणि परीक्षेची तयारी देखील मराठी माध्यमातनं केली। तेव्हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 600 मार्काला एक ऑप्शन असायचा आणि 300 गुण प्राप्त करणं 600 पैकी खूपच अवघड बनलं जायचं। त्यांनी 3 मेन्स दिलेले आहेत आणि तिन्ही मेन्सला 344, 356 आणि 366 असं मराठी माध्यमातनं लिहून त्यांचा स्कोर आहे, म्हणजे ओके ही गोष्ट आहे 2007 ते 2009 या काळातली आहे। म्हणजे आता जवळपास त्याला 2 दशकं उलटतील, म्हणजे जवळपास, आणि दरम्यानच्या काळामध्ये प्रचंड मटेरियल आम्ही मराठीमध्ये उपलब्ध केलेलं आहे। पण दुःखद गोष्ट ही आहे की ते जे काही वाढायला पाहिजे, म्हणजे 2 गोष्टी अडचणीच्या असतात, म्हणजे एक तर मार्गदर्शन तुम्हाला मराठीमध्ये उपलब्ध होणं, आणि तुम्हाला सगळ्यांना याची कल्पना आहे की आपली इंग्रजी आणि मराठी माध्यमातले क्लासेस हे वेगवेगळे असतात, त्यामुळे थ्रूआउट फॅकल्टी तुम्हाला वर्षभर मराठी माध्यमातून बोलत असते, सो तो मुद्दाच कधी नव्हता आणि तो आत्ताही नाही। म्हणजे दुसरं चॅलेंज काय असतं, मराठी माध्यमातून मटेरियल उपलब्ध असणार, पण तुम्ही यू नेम द सब्जेक्ट, तुम्ही GS घ्या, तुम्ही कुठलंही ऑप्शनल घ्या, त्याचं जेवढं इंग्रजीमध्ये मटेरियल इथं क्लासमध्ये देतो आपण, तर तसंच आपण मराठीमध्ये उपलब्ध करून देतो। अनेक विषयांची भाषांतर आलेली आहेत, म्हणजे आता गौबाचं भाषांतर शीतल मॅडमच्या वेळेला नव्हतं, म्हणजे गौबा नावाचं पुस्तक नंतर ट्रान्सलेट केलेलं आहे, म्हणजे त्याच्यानंतर राज्यशास्त्राचे 2 भाग आता ट्रान्सलेट होऊन आले आहेत। सोशॉलॉजीचा एक मोठा प्रोजेक्ट आपण हाती घेतो इंग्रजी आणि मराठीमध्ये मॉडेल आन्सरचा, म्हणजे सो मराठीमध्ये मार्गदर्शन आणि दुसरी गोष्ट साहित्य हे बरोबर आहे की चालू घडामोडीसाठी तुम्हाला असं वाटेल म्हणजे की जितकं इंग्रजी माध्यमातून उपलब्ध आहे तेवढं मराठी माध्यमातून उपलब्ध नाही आहे, पण तो आपला संस्था म्हणून हा सातत्यानं प्रयत्न राहिलेला आहे की जेवढं आपण त्या त्या वर्षी मुख्य परीक्षेच्या विद्यार्थ्यांना तो इंग्रजीमध्ये ते तात्काळ आपण मराठीमध्ये पण उपलब्ध करतो। तेवढी जर उणीव सोडली तर बाकी कुठल्याही विषयामध्ये तुम्हाला तक्रारीला वाव नाही आहे, म्हणजे जे इंग्रजीमध्ये आपण मटेरियल देतो तेवढंच तुमचं मराठीमध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलं जातं। मुद्दा कुठं काळजीचा बनतो म्हणजे थोडासा कन्सर्निंग बनतो म्हणजे तर पूर्वपरीक्षा, आत्ता मी तुम्हाला पॉल सायन्सचं उदाहरण सांगतो, म्हणजे जवळपास 87-88 विद्यार्थी पॉल सायन्स घेऊन मुख्य परीक्षा देतात आता, की ज्याच्या जवळपास मी तेवढ्याच प्रश्नपत्रिका दर आठवड्याला चेक करतो मी आणि पंकज सर, म्हणजे ओके इंग्रजी माध्यमातले, त्यातले मराठी माध्यमातले विद्यार्थी किती आहेत, म्हणजे त्या आकड्यामध्ये 5 विद्यार्थी आहेत, म्हणजे तुम्ही विचार करा 87-88 पॉल सायन्सच्या लिस्टमध्ये आपल्या संस्थेशी संबंधित 5 विद्यार्थी मराठी माध्यमातले पॉल सायन्स घेऊन लिहिणार आहे, म्हणजे आता ह्याला दोष कुठला कोणाला द्यायचा, म्हणजे पूर्वपरीक्षा 87 पास झाली त्यातल्या 5 जणांचंच मराठी माध्यम आहे, म्हणजे प्रिलिम्सलाच खूप मोठा अडथळा आहे। आणि त्या बाबतीमध्ये तुम्हाला ज्या अडचणी येतील, म्हणजे इंग्रजी तुम्हाला यायला पाहिजे, आता इंग्रजी यायला पाहिजे म्हणजे काय आपल्याला कोणाला जाऊन बोलायचं नाही किंवा लिहायचं पण नाही आहे, पण प्रश्न कळण्या इतपत इंग्रजी आपल्याला यायला पाहिजे। आणि माझं असं म्हणणं आहे की 2-3 महिने 4 महिने 5 महिने सुरुवातीचे जर तुम्ही मेहनत घेतली, 4 ते 5 हजार इंग्रजीमधले शब्द असतात तेवढे जर आपल्याला कळले तर GS पण इंग्रजीतला प्रश्न कळू शकतो पूर्वपरीक्षेचा, आणि मुख्य परीक्षेमधले GS तुमचा SA असेल आणि ऑप्शनल असेल, ह्या 3 घटकाच्या प्रश्नपत्रिका कळायला तुम्हाला काहीही जड जाता कामा नये, पण ते जे काही 3-4 महिन्यामध्ये मेहनत घेणं आहे तर ते आपण केलंच पाहिजे, तर आणि तरच आपण पूर्वपरीक्षेमध्ये क्वालिफाय होण्याचा विचार करू शकतो। दुसरं त्यातलं जे चॅलेंज आहे ते म्हणजे CSATचं, पण तुम्ही यावर्षी अनेक विद्यार्थ्यांचे बोलला असाल, आम्हाला असे विद्यार्थी माहिती आहेत की ज्यांचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे, मॅथ्स अत्यंत चांगलं होतं पण CSAT क्वालिफाय होऊ शकले नाहीत,
ह्याचा अर्थ चुकीचा लावू नका, म्हणजे बापरे त्यांना नाही आलं म्हणजे आम्हाला तर कसं काय जमेल. म्हणजे तर त्यांची चूक ही झाली की ते नेहमीप्रमाणे काय केलं त्यांनी की मॅथ्सचा भाग त्यांनी एक वेळ ठरवलेला असतो त्या वेळात आपण सोडवूयात आणि नंतर कॉम्प्रिहेन्शनच्या पॅराग्राफकडे जाऊयात म्हणजे. पण त्यांना असं लक्षात आलं की त्यांनी जसा विचार केला होता तशी मॅथ्सवरती गणितच नव्हती म्हणजे. आणि त्यात एकेका प्रश्नावरती त्यांनी इतका वेळ घातला की कॉम्प्रिहेन्शनला त्यांना जेवढा वेळ मिळायला पाहिजे होता किंबहुना काही काही विद्यार्थ्यांनी सांगितले आम्ही तिथेपर्यंत पोचलोच नाही म्हणजे. सो इट वॉज शिअर मिसमॅनेजमेंट. त्या 120 मिनिटाचं म्हणजे 2 तासाचं जे मॅनेजमेंट आहे ते जर का तुम्हाला तिथं ऑन द स्पॉट करता आलं नाही आणि इमिजिएटली तुम्हाला ते कळायला पाहिजे की 4 ते 5 प्रश्न वाचल्यावरती की साधारणतः पेपरचं टेक्स्चर काय आहे, म्हणजे गेल्या म्हणजे आपण मागच्या प्रश्नपत्रिका बघितलेली असतात कशाला बघितलेलं सांगितलेलं असतं आपल्याला की ते कळावं, तर 5-6 प्रश्न त्या त्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेतले कळले वाचले ते समजून घेतात तर मग आपल्याला कळतं की नाही इथं आपल्याला स्ट्रॅटेजी बदलावी लागेल. आणि ते जर का नाही केलं आपण तर पहिल्याच स्क्रीनिंग टेस्टमध्ये आपण मागे पडतो. मग पुढं जिथं आपण जात नाही म्हणजे आता मला सांगा ह्या 87 विद्यार्थ्यांचा निकाल काय लागेल. 5 च्या 5 मराठी माध्यमातले विद्यार्थी पास जरी झाले म्हणजे मुख्य परीक्षेला तरी आकडा किती आहे, त्या 5 पैकी सगळेच्या सगळे जरी लिस्टमध्ये आले तरी आकडा किती आहे, तो 5च आहे. म्हणजे की जे खूपच अवघड आहे म्हणजे, पण तरी देखील आपण असं म्हणलं की 100% निकाल, मी राज्यशास्त्रापुरतं बोलतो, तर 5च विद्यार्थी लिस्टमध्ये दिसतील. उरलेले 82-83 इंग्रजी माध्यमातले आहेत, त्यातले 40-45 विद्यार्थी दिल्लीतनं टेस्ट घेणारे आहेत म्हणजे. आणि तुम्हाला असं बऱ्याच जणांना वाटत असेल की इंग्रजीमध्ये जे तयारी करतात तर ते खूपच अस्खलित इंग्रजीमध्ये लिहित असणार. म्हणजे मला जर तुम्ही विचारलं आणि हे मी अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे, मुद्दा म्हणून मी तुम्हाला सांगतो या डायसवरती, पण त्या 82-83 इंग्रजीमधनं लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी किती लोकांना बरं इंग्रजी लिहिता येतं आणि ज्यांच्यावरती एक थोडासा क्रिटिकल शिक्षक म्हणून माझं लक्ष आहे तो आकडा 15 पण नाही आहे. म्हणजे 82-15 उरलेले विद्यार्थ्यांचं काय होणार आहे याची मला आत्ताच माहिती आहे. म्हणजे आता त्यात त्यांचा दोष काय आहे, कदाचित त्यांना तसे बॅकग्राऊंड नसेल, त्यांनी तशी तयारी केली नसेल, फक्त वाचन फक्त रिव्हिजन, पण लिखाणाकडं जेवढं लक्ष आपण द्यायला पाहिजे तेवढं लक्ष त्यांचं नाही आहे. म्हणजे त्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये प्रॉब्लेम काय आहे, प्री पास झालेले आहेत आणि त्यातले बरेच विद्यार्थी 2-2, 3-3 मेन्स लिहिलेले आहेत. त्या चक्रात एकदा तुम्ही सापडलात, प्रिलिम्स होत आहे पण मेन्सला ज्या पद्धतीने लिखाणाची तयारी करणं गरजेचं आहे तसं जर का तुम्ही करू शकला नाहीत, भले तुम्ही पेपर कव्हर करून याल पण तुम्हाला पाहिजे तेवढे मार्क्स मुख्य परीक्षेमध्ये मिळू शकणार नाहीत. शीतल ओगले जसं मराठी लिहायच्या तसं मला आज एक आत्तापर्यंत एकही विद्यार्थी मला भेटलेला नाही मराठीमधला की त्या प्रकारचं मराठी त्यांना जमतं. असं का व्हावं मला सांगा. म्हणजे आपण काय महाराष्ट्र शासनाने सगळ्या शाळा बंद केल्या आहेत मराठीतल्या. आता NCERT ची पुस्तकं, म्हणजे NCERT ची पुस्तकं वाचायला अवघड जातं म्हणून आपण मराठीमध्ये केलेली आहेत. म्हणजे ती म्हणजे मग आपण कमी कुठं पडतो आहे, म्हणजे ह्याचा विचार तुम्ही पण करा थोडासा आणि थोडंसं व्हा अंतर्मुख व्हा. आणि मी तर रादर आव्हान असं करेन की आणि ते बोललाच एक विद्यार्थी म्हणजे की चॅलेंज आहे म्हणजे ते खरं तर. आणि तुम्ही हे घ्या ना, काय हरकत आहे त्याला, म्हणजे की आम्हाला मराठी माध्यमातून हे करायचं आहे, काय करायला लागेल. म्हणजे तर माझं असं मत आहे प्रिलिमसाठी काय करायचं आहे तुम्हाला सगळे फॅकल्टी सांगतील, मेनसाठी म्हणजे तो टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्या बाबतीमध्ये अंडरस्टँडिंग एक भाग आहे आणि लिखाण दुसरी बाब आहे. ओके, ते जर का आपण करू शकलो नाहीत तर मग आपले सगळे एफर्ट्स हे वाया जातील. आणि म्हणून मग आम्ही एक अनौपचारिक निर्णय घेतला, मी भारत सरांशी पण ते बोललो आहे की इथून पुढं खरं तर आमचं तुमच्यावरती जास्त लक्ष आहे म्हणजे. पण ते लक्ष देण्याची संधी तुम्ही आम्हाला द्यायला पाहिजे आणि जर का ती तुम्ही देऊ शकलात, कसं होऊ द्या, काय बिघडतं ना, म्हणजे वाईट लिहू आपण म्हणजे त्याच्यापेक्षा वाईट काय होईल म्हणजे. पण ते जोपर्यंत तुम्ही कन्सिस्टंटली लिहिणार नाही तोपर्यंत मुख्य परीक्षेमध्ये जसं आपल्याला हवं आहे तसं लिहिता येणार नाही. त्यामुळे ही जी तफावत आहे म्हणजे 82 आणि 5 विद्यार्थी हे पुन्हा कायम तुम्ही लक्षात ठेवा. इथं दोष आपण UPSCला देऊ शकत नाही, कारण प्रीमध्ये काय माध्यमाचा प्रश्न आहे का मला सांगा. म्हणजे सो ते तयारीवरती डिफर करतं आणि ती गॅप जर आपल्याला भरून काढायची असेल तर तुम्हाला प्रीच्या बाबतीमधल्या ज्या काही मी म्हणालो म्हणजे की GS च्या अंडरस्टँडिंगच्या बाबतीमधल्या असतील किंवा CSATच्या बाबतीमधल्या असतील त्या लवकरात लवकर तुम्ही समजून घ्या, त्या समजलेल्या असणारच म्हणजे. पण त्याच्यावर मात करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याचाही तुम्ही डेफिनेटली विचार करा. मी खरं तर असं म्हणायला नको म्हणजे, पण तरी मी तो एक वास्तविकतेचा भाग म्हणून मी सांगतोच तुम्हाला. तुम्ही सगळेजण UPSCच्या कोर्सला म्हणून इथं आला होतात आणि ते अटेंड पण केलेलं आहे म्हणजे. आणि बाय दॅट टाईम तुमच्या सगळ्या घरच्या प्रेशरमुळं सगळ्या गोष्टीमुळं तुम्ही कंबाईनचा पण केला असणार, राज्यसेवा जी आत्ताची एक्झिस्टिंग ऑब्जेक्टिव्ह आहे त्याचं पण तुम्ही केलं असणार आणि मग तुमच्या मनामध्ये UPSC असेल म्हणजे. पण मी तुम्हाला असं सांगेन की UPSCचा जो तुम्ही अभ्यास केलेला आहे, येणारी जी नवी MPSC आहे म्हणजे आता हे वर्ष जायला फक्त 4 महिने राहिले आहेत म्हणजे. त्यामुळे तुम्ही असा वेळ उचला की 25 साली जी राज्यसेवेची नव्या पॅटर्नची परीक्षा असेल तर त्याच्यामध्ये मी टॉप 50 असला पाहिजे म्हणजे.
टॉप 10 मध्ये असला पाहिजे. टॉप काय म्हणजे पहिलाच यायला पाहिजे म्हणजे. आणि मला असं वाटतं की त्याच्यासाठी तुमच्याकडे तक्रार करायला दुसरं कारण नाही. म्हणजे ऑलरेडी क्लास तुमचा झाला आहे, फक्त तुम्हाला करायला काय लागेल, इथून पुढं वर्षभर दीड वर्ष तुमचा टार्गेट तुम्हाला निश्चित करायचा आहे. म्हणजे की मला यू पी एस सी करायचं आहे तर मग त्या पद्धतीनं प्रवास चालू ठेवा. राज्यसेवा करायची आहे, आता एक्झिस्टिंग पॅटर्नप्रमाणे एकच अटेम्प्ट तुम्हाला राज्यसेवेचा मिळणार आहे 25 तर तो नवाच इंट्रोड्यूस होणार आहे. म्हणजे तर ते जर करायचं असेल तर त्या पद्धतीने एक प्लॅन बनवा, म्हणजे स्वतः विचार करा. नाही तर अदरवाईज काय होईल की आपण अनेक परीक्षामध्ये मध्ये येतील त्याचे अर्ज आपण करू. ते प्रेशर मला माहिती आहे, म्हणजे ते तुमचं कौटुंबिक असेल, बाकीचं सगळं असेल, कुणाचं थोडंसं स्लाईटली वय जास्त झालं असेल, तर त्याच्या सकट जरी आपण विचार करायचा म्हटला तर एका क्षणाला आपल्या निर्णय घ्यावा लागतो की मला आता प्रायोरिटाईज काहीतरी करावं लागेल. म्हणजे आणि यू पी एस सीची गरज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे की एक वर्षाचा क्लास तुम्ही केलेला आहे, इथून पुढे येणारे 3-3.5 महिने जर चांगले वापरले आपण तर मग त्यातनं नव्या एम पी एस सीची तयारी देखील डेफिनेटली होणार आहे. म्हणजे सो आता मी जास्त काही बोलत नाही, म्हणजे तुम्ही सर्वांनी जी काही भावना व्यक्त केलेली आहे त्याबद्दल खरंच आम्हालाही खूपच बरं वाटतं. जसं पी डी सर म्हणाले की म्हणजे तो एक क्षण असतो की त्याच्यामध्ये आम्हालाही रिफ्लेक्ट व्हायला वेळ मिळतो, ते तुम्ही सर्वांनी अत्यंत प्रामाणिकपणे, निर्मळपणे, प्रांजळपणे मांडले, त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो. आणि प्रवासातला एक टप्पा संपलेला आहे आणि आता ह्याचा आपल्याला अंदाज घेता येणार आणि इतका महत्त्वाचा टप्पा इथून पुढे आपला सुरू होणार आहे. म्हणजे आणि जसं सर म्हणाले की वन्स अ स्टुडंट ऑलवेज अ स्टुडंट, म्हणजे तुम्ही सिलेक्ट होईपर्यंत नाही, म्हणजे सिलेक्ट झाल्यानंतर देखील तो संपर्क आपला राहणार आहे. कारण जी भावना तुम्ही सगळ्यांनी बोलून दाखवली त्याच्याबद्दल मला खूप चांगलं पण वाटलं. म्हणजे की आपण शिवाजी महाराज, त्याच्यानंतर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज यांची नुसती नावं घेत नाही, म्हणजे तर ते आपल्या सगळ्यांमध्ये कुठं ना कुठेतरी रिफ्लेक्ट झालेलं आहे. ते आत्ताच्या लेवलवरती तुम्ही अभ्यासाच्या लेवलवरती करत असाल, सिलेक्ट झाल्यावरती ती संवेदनशीलता आपल्याला कायम ठेवायचीच आहे. आणि तो एक अत्यंत महत्त्वाचा मला धागा वाटतो की भारत सरांनी ते वेगळ्या पद्धतीने जसं सांगितलं तुम्हाला की युनिक अकॅडमी बनली आहे कशी, म्हणजे खूप वेगवेगळ्या जिल्ह्यातनं आलेली शिक्षक इथं आहेत, म्हणजे त्यामुळे ती एक टीम आहे. आणि म्हणून मग त्या टीमचा तुम्ही जितका जास्तीत जास्त फायदा करून घ्याल तर तेवढा तुम्ही करून घ्यावा असं मी आवाहन करतो. आणि पुन्हा एकदा तुमच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.